लास्ट टाइम अभी करता आपने क्या आलू मुझे एक बार छोटा मस्ती पर था तो मैं भी बच्चा था तो एक बार इसे सत्य शिव क्योंकि मेरा आठवां नहीं पड़ा तो मैंने साइड में मतलब 36 वर्ष के बाद से मतलब पर किताबें समझ में आ रही छोटा करते पर इतके वर्ष से फिजिकली जरी की भी मस्ती कम से शक्ल तरी आपला टेंटिशियस अतिशय सुगम संबंध हा मतलब काय टेक होता अमेरिका का है स्टेटिस्टिशियन है विश्लेषण विभिन्न कंपनीजना सल्ला मसला देणं स्टॅटिस्टिकल मार्गदर्शन करणं कन्सल्टन्सी करणं असं काम त्यांनी केलेलं आहे. याच्यासोबत भारतातल्या आणि भारताच्या बाहेर देखील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी शिकवलं आहे आणि या सगळं करताना अन्य करताना जे डिस्टिंग्विश करणाऱ्या अत्यंत युनिक गोष्टी आहेत त्या म्हणजे एक हे मी स्वानुभवावर सांगू शकतो मी त्यांच्या इतका चांगला स्टॅटिस्टिक शिकवणारा दुसरा व्यक्ती घेतला असतो आणि मला अजूनही आठवतं की 2009 मध्ये त्यावेळेला चार्ल्स डार्विनला 150 वर्ष पूर्ण झाले होते. चार्ल्स डार्विनच्या जन्म 150 जन्म तिथी होती आणि त्यावेळेला कोणाला गरमारे प्रदेशमध्ये गेली वाटून एक वर्कशॉप आयोजित केला होता इव्होल्युशनरी बायोलॉजीच्या बाबतीत अनेक इंटरेस्ट त्याच्यामध्ये मिळते त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी केले सेशन घेतलं होतं. आय वॉज फॉर्च्युनेट इनफ टू बी देअर इन द ऑडियन्स. इतकं बाहेर की आजपर्यंत कोणाला स्टॅटिस्टिक्सचा विषय इतका इंटरेस्ट आणि रिअल लाईफ ना की जेव्हा कोणी शिकवताना कधी बोललं नाही ते तसं करू शकतात याच्यात ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये रंगभूत शिक्षकाची जी एक कला आहे ती तर आहेच आहे पण फक्त कॉलेजमध्ये किंवा कुठेतरी पुस्तकात स्टॅटिस्टिक्स शिकवण्यापेक्षा त्याचा रिअल लाईफशी संबंध आहे आणि त्याला म्हणून त्याचा वापर करणे आपल्या विद्यार्थ्यांना असा व्यापार करणं उद्युक्त करणे याची खरं म्हणायचं तर सगळ्यात मोठी विशेषतांपैकी एक मला वाटते. म्हणूनच ते ऑटोने पुण्याकडे इकडे देखील आले आणि आपल्याला आता काही बाबतीत मार्गदर्शन करणार आहे की आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स अधिक चांगला उपयोग कसा करता येईल आपल्याकडच्या टीमचा क्षमता विकास कसा करता येईल तर यावेळेला ते 2.5 दिवसांसाठी आपल्यासोबत आहे. तर 36 वर्षांनी मला असं वाटतं या प्रमाणे प्रॉब्लेम फक्त नायराच त्यावेळेला होतो आणि मी एक वर्षात राहतो बाकी सगळे लोक आलेले आहे पण आपण अधिकारांचं अतिशय प्रेमाने शोधामध्ये स्वागत आहे. लहान हॉल आहे आणि मी लाऊड माउथ आहे. तर गाणाऱ्या माणसाला कोणी दाद दिली तर फार आवडतं किंवा त्यांनी फरमाईश केली तर ती म्हणावीशी वाटते. त्यामुळे माझं जे तयार केलेलं व्याख्यान आहे ते थोडंसं बाजूला ठेवतो आणि पहिल्यांदा या रसिक श्रोत्याच्या कॉम्प्लिमेंट्समुळे खुश झालो असं सांगून 2 गोष्टी सांगतो. मला वाटतं त्यानंच असेल माझी विकेट घेतली होती. काय झालं आमच्या स्टॅटिस्टिक्स हा विषय मुख्यतः हा गोष्टींची तुलना करण्यासाठी उपयुक्त आहे. हे आणि हे यांच्यात फरक आहे का? आता असं का विचारावं लागतं? कारण आम्ही ज्या फिनॉमिना बघतो बायोलॉजिकल सोशल त्याच्यामध्ये फार व्हेरिएशन असतं. एका घरातली 2 मुलं एकसारखी नसतात, एका शेतातली 2 ताटं सारखी नसतात. मग आता नियम सांगायचे कसे? आज सकाळी आमच्या गप्पा चालल्या होत्या तेव्हा सायन्स म्हणजे काय, आता म्हातारे माणूस नेहमी तत्वज्ञानाकडे वळत असतं. तर मी असं म्हटलं की फॅक्ट्स म्हणजे सायन्स नाही. आमच्याकडे भारतात दुर्दैवानं अनेक मंडळी तथाकथित विज्ञान क्षेत्रात काम करणारी अशी आहेत की जी सगळं आयुष्य फॅक्ट्स गोळा करण्यात घालवतात आणि त्याच्यात काय तथ्य आहे ह्या प्रश्नातही रस घेत नाहीत. तर हे विज्ञान नाही. विज्ञानमध्ये त्यातला पॅटर्न समजला पाहिजे. बरं, आता न्यूटन्स लॉज ह्याला सायन्स का म्हणायचं? कारण तो युनिव्हर्सल काहीतरी गोष्टी सांगतो असं झालं की असं होतं. हे सगळे पदार्थ विज्ञानात फिजिक्समध्ये असे नियम असतात, बरेचसे इंजिनिअरिंगमधले नियम असे आहेत. बायोलॉजीत हे नियम नाहीत ना. जन्माला आलेला जीव मरतो, जातस्य ही ध्रुव मृत्यू, न्यूटन सारखा नियम बायोलॉजीतला हा. पण त्याच्यात कोणता रस नसतो ते सर्वांनाच माहिती आहे. मी कधी मरणार आहे, बोम.
मॅथमॅटिशियनला जर विचारलं व्हॉट इज द लॉ दॅट टेल्स मी व्हेन अन एंटिटी विल डाय, तर तो म्हणतो दॅट एंटिटी बद्दल मी नाही सांगू शकत, कारण आमच्याकडे सी आर राव नावाचे फार थोर जगप्रसिद्ध गणिती शास्त्रज्ञ होऊन गेले, संख्याशास्त्रज्ञ, ते 130व्या वर्षी मी आम्ही म्हटलं अजून जगले असते तर आपला आणखीनच ऑपॉर्च्युनिटी नवीन रिझल्ट काढण्याची गेली असते, कारण ते सगळे शोध लावून टाकायचे. उलट आपण बघतोय की इथं सगळं गप्पा चालले ते इन्फंट मॉर्टॅलिटी बद्दल चालले, म्हणजे जन्मतः म्हणजे आईच्या शरीरातून बाहेर येतो तेच निर्जीव, इथपासनं ते 103 वर्षापर्यंत एवढं व्हेरिएशन आहे हो. ह्याच्यामध्ये नियम सांगणं सोपं नाही, तर संख्याशास्त्राच्या बाबतीमध्ये व्यवच्छेदक लक्षण कुठलं किंवा डिस्टिंग्विशिंग फीचर कुठलं, तर आम्ही विज्ञान क्षेत्रामध्ये वावरतो म्हणजे आम्ही फॅक्ट्स पुरते नाही, त्याच्या पलीकडे आम्ही नियम शोधायचा प्रयत्न करतो, पण आमचे नियम हे समष्टीचे नियम असतात, आमचे नियम एका व्यक्तीला लागू नसतात. आम्ही नियम सांगतो किती जगतात माणसं, मग त्याच्यात तुम्ही लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणाल किंवा एक हॅझर्ड रेट, म्हणून आम्ही नानातऱ्हेच्या गोष्टी काढतो किंवा आम्ही सांगतो पूर्वीसुद्धा आपल्याकडं जन्माला येतं मूल ना, तेव्हा अशी धारणा होती की एक कैलाशिणी आणि राक्षसिणी असतात, ते जन्माला आलेलं मूल घेऊन जातात, म्हणजे पारंपरिक समाजामध्ये अनुभवानं आलेलं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये पहिले काही दिवस क्रिटिकल असतात हे सर्वांना माहीत होतं, त्याच्या भोवती त्यांनी गोष्ट गुंफली की त्या राक्षसिणी असतात, म्हणून त्या दिवसांमध्ये अगदी जपायचं. मग जसं जसं वय वाढू लागतं तसा धोका कमी व्हायला लागतो, मग आम्ही म्हणतो की देवाला आम्ही इतक्या दिवसानंतर घेऊन जातो बरं का मुलाला, त्याच्या अधिकाने नेत, तर आमची एक आपली हे काय रफ एस्टिमेट आहे की इथपर्यंत इम्युनिटी कमी आहे असं काही काही असेल त्याच्यामध्ये हिशोब, त्यातलं सायन्स आपण शोधायला पाहिजे. माझ्या लेक्चरिंगमधला ह्यांनी प्लस सांगितलं, मी मायनस सांगतो की भरकटतो लक्षात राहत नाही काय बोलायला आपण आलो, म्हाताऱ्या माणसांचं लक्षण असतं तसं आता माझं व्हायला लागलं, कारण मी काय सांगणार होतो की मी पारंपरिक समाजामधलं ज्ञान हे माझ्या दृष्टीनं फार जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यात दोन प्रकारची माणसं असतात, आमच्याकडे सगळं होतं विषय संपला, आणि दुसऱ्या प्रकारची माणसं, मी दुसऱ्या प्रकारात होतो तरुणपणी, म्हातारा झाल्यावर जरा मध्यावर आलो, आमच्याकडे सगळा बोगसपणा, बोथ एक्स्ट्रीम्स आर नॉट व्हॅलिड. पण मग काय व्हॅलिड, तर मी आता माझी धारणा काय आहे की आमच्या पारंपरिक समाजामध्ये ज्या समजुती आहेत त्या शेकडो वर्षांच्या पिढ्यानुपिढ्याच्या अनुभवातून डिस्टिल झालेलं ज्ञान आहे, आणि ते मिळवणं एक्सपेरिमेंटल सायंटिस्टला भयंकर अवघड आहे, तेव्हा ह्या ज्ञानाकडे तुच्छतेनं बघू नका, कारण ते कमवायला तुम्हाला पिढ्यानपिढ्या घालवाव्या लागतील. मग काय करा, स्वॉलो इट जसं म्हणतात ना, काय हुक लाईन अँड सिंकर असं आम्ही इंग्लिशमध्ये फिशिंगचे लोक म्हणतात की त्या माशानं हुक तर खाल्लाच पण ती दोरी पण खाल्ली सगळं, तर असं नका करू. मग काय करा, विज्ञानाचं जे चिकित्सक वृत्ती आहे ना ती लावा. तर हे मी तुम्हाला सांगतो, मला आश्चर्य वाटलं, मला वाटलं नव्हतं कधी, मी 30 वर्ष युनिलिव्हरच्या संशोधक शास्त्रज्ञांसाठी संख्याशास्त्र सल्लागार आहे, त्यामुळे मी त्यांच्या रिसर्च इन्स्टिट्यूट्समध्ये जात असो, मी जे ह्याला जात होतो ना व्हाईटफील्डला, तिथं त्यांची मुंबईची ट्रान्सफर झाली म्हणून मी तिथे तत्पूर्वी मी मुंबईला जात असे, आणि एक दिवस गेलो होतो आणि तिथं काय झालं, ते साधूबाबा हल्ली फार फेमस आहेत पतंजली, हे तुम्हाला वाटत असेल की कोणी जुन्या ऋषीचं नाव आहे, ते आता कमर्शियल नाव आहे बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो. तर पतंजलीनं हादरवलं सगळ्या कंपन्यांना, कारण त्या बाबाला कुठली नटी भाड्यानं घ्यावी लागत नाही, आपण उभं राहिलं की तो सांगतो मार्केटिंग सुटलं, आणि काही बाकी नाही, 10 मुली आहे, 14 फलाण आहे, 13 दिक्कड आहे, ते म्हणतात अहो आम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरकडून बनवून घेतो त्याच कॉन्ट्रॅक्टरकडून तो बनवून घेतो सगळं, फक्त चिठ्ठी लावतो की हे आयुर्वेदिक आहे, आणि सगळं साली दुनिया त्याच्या पाठीमागे जाते. म्हणतो घाबर, कारण पहिली काही वर्ष, आत्ता सध्या त्यांचं खाली आलं आहे गाडा, पहिली काही वर्ष हादरून गेली ती परदेशा कंपनी, त्याच्यापैकी ही युनिलिव्हर होती, तो काय करायचं होतं. त्याने सांगितलं की इफ यू कॅनॉट लिक जॉईन, अशी जुनी इंग्रजीमध्ये म्हण, तर तुम्हाला आयुर्वेदिक आहे मेरा भी आयुर्वेदिक आहे, परंतु त्यांचा फरक काय आहे की निदान बघू तरी सलग काहीतरी आहे का नाही त्याच्यात अर्थ, म्हणून त्यांनी आयुर्वेदिक प्रिपरेशन्सची इफिकसी बघायला सुरुवात केली.
त्याच्यामध्ये मी होतो. मग अभ्यंग स्नानामुळे काय होतो वगैरे बरं का असल्यामध्ये अभ्यंगाची व्याख्या मग त्याचं स्टॅटिस्टिकल टेस्टिंग असं करायचो आम्ही. तर मी त्या लॅबोरेटरीत गेलो होतो आणि तिथे एक पार्टी पाहिली. ह्या बाकीच्या गोष्टीबद्दल मला चांगलं वाटत होतं कारण नाहीतर ह्याचं सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन करणार कोण. तो बाबा सांगतो की सर्व त्याचं काय शब्द मला आठवत नाहीत पण अगदी आमचं सगळं टेस्टेड वगैरे आहे पण ते खरं वाटत नाही कारण ही मेक्स एक्सेसिव्ह क्लेम्स. खरं वाटत नाही माहीत नाही मला. ज्या त्या लॅबोरेटरीवर लिहिलं होतं ट्रूथ इन आयुर्वेद बट प्रूफ इन सायन्स. आय वॉज सोल्ड 100% ऑन दॅट. पण आता चोरी मारी करायची तर शहाण्या माणसानं थोडं तरी त्याच्यावरती व्हाईट वॉश करावा म्हणून मी ती थोडी स्लोगन बदलली. माझी ट्रॅडिशन आपलं हे आहे स्लोगन ट्रूथ इन ट्रॅडिशन अँड प्रूफ इन सायन्स. तेव्हा करायचं काय ट्रॅडिशनल एक समजूत घ्यायची. दॅट कॉन्स्टिट्यूट्स आता मी स्टॅटिस्टिक्सचं लेक्चर आहे मला हे बोललंच पाहिजे. हायपॉथिसिस untested possibility traditional assumption or faith should be posed as a hypothesis and then apply all the modern techniques. And majit samjhu ashe aahe majya je kai training madhe bharatiyanna je jamlo nahi te greekana jamlo eka babtit kontho proof manje ka. माझे गुरुजी पुग सहस्रबुद्धे ते शिकवायचे दृष्टांत म्हणजे सिद्धता नव्हे. अत्युच्ची पदी थोर ही बिघडतो हा बोल आहे खरा. ऐकलंय का तुम्ही हे वचन अत्युच्च पद म्हणजे सर्ववर्ती. माणसं जेव्हा मोठ्या पदावर जातात ना तेव्हा ते बिघडतात. सूर्याचं बघा सकाळी कोमल असतो 12 वाजता बोम होते आपली. ते म्हणायचे ह्याच्यावरून काही सिद्ध होत नाही. दृष्टांत आहेत हे इलस्ट्रेशन्स आहेत एक्झाम्पल्स आहेत हे समजून सांगण्यासाठी आहे. पण आमच्याकडं दुर्दैवानं समजून सांगणं आणि प्रूफ याच्यामध्ये गल्लत आहे. आमच्याकडं प्रूफ या गोष्टीची शिस्त पारंपरिक आत्ता आपली सरकार कुठले शब्द वापरतं नॉलेज सिस्टीम जी आहे ना त्या नॉलेज सिस्टीममध्ये प्रूफची नाही आहे रोल. आणि तो आम्ही म्हणतो आम्ही सांगू शकतो बरं का. तर पारंपरिक समजूत घ्या आणि तिला आपली काय म्हणतात ना हिला सीतेला कसली परीक्षा अग्निपरीक्षा ही स्टॅटिस्टिकल व्हॅलिडेशनची लावा आणि मग जे होईल ह्याच्यामध्ये काय कमवलं तुम्ही तर सगळ्यांना माहिती आहे तो जो हायपॉथिसिस आहे ना तो मिळवण्यासाठी भयंकर एरवी कष्ट असतो भयंकर कष्ट असतात. आणि माझा एक तीन दिवसाच्या लेक्चरचा असा आहे की आपण सर्व मंडळींनी 2 पातळ्यांवर अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये मी असं म्हणतो डिस्कवरी आणि कॉन्फर्मेशन. आम्ही असं सांगतो की डिस्कवरीला शास्त्र नाही डिस्कवरीला नियम नाही डिस्कवरीला मर्यादा नाही. रामानुजन काय म्हणायचा मी काल झोपलो तो तर झोपेमध्ये सरस्वती अम्मा आली तिनं मला हे थेरम सांगितलं. ठीक आहे तुझी तिची स्पेशल रिलेशनशिप असली आणि तिनं जर तुला थेरम सांगितलं तर आमची का तक्रारचं काय कारण आहे. प्रश्न असा आहे तो थेरम बरोबर आहे का नाही हे सरस्वती अम्माच्या शब्दावर आम्ही मान्य करीत नाही. तो जेव्हा केम्ब्रिजला गेला तेव्हा हार्डी आणि इतर जे गणिती होती त्यांनी तपासून पाहिलं की ह्याचं म्हणणं बरोबर आहे. तात्पर्य काय सगळ्यांना मी उदाहरण सांगतो मला काही केमिस्ट्री फार आवडीचा विषय नाही पण काही काही गोष्टी इंटरेस्टिंग असतात. नाही हा बरोबर आहे बहुतेक की ज्यानं बेन्झिन रिंगचा हे सांगितलं की सगळं आधीचं जे ॲलोफॅटिक कंपाऊंडच्या बाबतीत हे सांगितलं ना की ह्याचं स्ट्रक्चर सांगता यायचं असे उभं आडवे असं 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 करत जाईल माहिती आहे ना कोणाला हे C6H6 करू काय. तर तो म्हणला मला सापानं शेपूट गिळलेली स्वप्नात दिसली ह्यामुळं मी सांगितलं. अरे तुला सापानं शेपूट गिळली का सुश्रीनं गिळली आम्हाला काय करायचं आहे शेवटी तुझी आयडिया जी आहे ती तपासली तर व्हॅलिड झाली ना. तेव्हा तत्व असं आहे डोक्यावर उभं राहा देवऋषाचं पाय धरा कोंबडी कापा काही करा फॉर डिस्कवरी फाईन. कारण डिस्कवरी ही सोन्याहून जास्त मोलाची असते लक्षात ठेवा. जो माणूस डिस्कवरी घेऊन येतो ना त्याच्या मेथडबद्दल तक्रार करू नका.
प्रोसेस इज नॉट इम्पॉर्टंट इन डिस्कवरी, प्रॉडक्ट इज इम्पॉर्टंट. आता दुसरा भाग कॉन्फर्मेशन, की तो रिझल्ट इज नॉट इम्पॉर्टंट, द प्रोसेस इज इम्पॉर्टंट. आणि ही प्रोसेस सांगणारे कॉस्ट अकाउंटंट कोण असतील तर ते स्टॅटिस्टिशियन्स आहेत. त्यामुळं कुठलंही औषध बाजारात द्यायचं का नाही हे स्टॅटिस्टिशियनने सर्टिफाय केल्याशिवाय कुठलंही रेग्युलेटरी अथॉरिटी देणार नाही. मग त्याची शिस्त काय वगैरे हे आपण बोलूया, पण मुळामध्ये हे दोन काय म्हणूया परिमाण आहेत, डायमेन्शन्स ऑफ रिसर्च आहेत, एक डिस्कवरी आणि एक कॉन्फर्मेशन. तर डिस्कवरीसाठी मी पारंपरिक मंडळींना 100% आदर त्यांच्याबद्दल बाळगतो. त्यांनी कशाप्रकारे डिस्कवर केलं आणि पुन्हा पुन्हा हे लक्षात येतं की गुंतागुंतीच्या क्षेत्रांमध्ये, म्हणजे कुठली, जिथं नंबर ऑफ व्हेरिएबल्स टू बी स्टडीड इज व्हेरी लार्ज, तिथं त्याच्यामध्ये हेल्थ आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे, त्याच्यामध्ये सायकॉलॉजी आहे, बरं, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, इतके व्हेरिएबल्स असतात. जाते का न्यूटनचं एक धोंडा टाकला खाली कधी पोचला, अरे सोपं आहे. त्यात सुद्धा त्या गॅलिलिओला पंचायत झाली की ते पीस टाकलं तर खाली जायला, आता काय करायचं, तर तो म्हणला त्या हवेच्या रेझिस्टन्सचा विचार करायला पाहिजे. अरे ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही बघा किती गोष्टीचा विचार, एवढं करून पत्ता लागत नाही की चांगलं पीक आलं होतं का आणि वाईट पीक आलं तर आम्ही काय केलं होतं. वेदर स्टडीज, वेदर स्टडीजमध्ये इतकी व्हेरिएबल्स आहेत की साधारणपणे पद्धत अशी आहे, आपल्याकडे इंडिया मेट्रॉलॉजी डिपार्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये निम्मे फिजिक्सचे लोक असतात, बरं का, आणि निम्मे देवऋषी म्हणजे स्टॅटिस्टिशियन्स, कारण बाकीचं कळतच नाही, इतकी व्हेरिएबल्स आहेत. पण प्रेडिक्ट तर करायचं आहे, अपेक्षा आमची अशी असते की उद्या पाऊस पडणार का नाही सांग ना, आहे ना. तर तो म्हणतो अरे माझं नॉलेज एवढंच आहे, मग आता प्रेडिक्शन इक्वेशन्स वापरायचे. तर असो, तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जिथे नंबर ऑफ व्हेरिएबल्स खूप आहेत तिथं स्टॅटिस्टिक्स वापरावं लागतं. तिथं ही जी ट्रॅडिशनल अनुभवातून आलेल्या गोष्टी असतात ना त्याचा उपयोग होतो. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट काय सांगतो, अरे जुन्या म्हणी विचारा रे म्हाताऱ्या आजी आजोबांना, पडतील स्वाती तर पिकतील मोती, अशी आमच्याकडे एक म्हण आहे. तर स्वाती नक्षत्रामधल्या पावसाचा इतिहास बघा आणि त्या काळात पिकं कशी आली बघा, ते खरं तपासण्यासाठी दिस इज गुड. तर त्यामुळे माझे सगळे विद्यार्थी म्हाताऱ्या माणसांच्या जवळ बसून तुमचं काय म्हणणं आहे असं ऐकायला तयार असतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही पण त्यांना आधीपासून सांगितलेलं असतं. बर, हे कशावरून निघालं आता विसरलो. पण हे जे स्टॅटिस्टिक्सचा रोल ॲज ऑडिटर्स, ॲज क्रिटिक्स, ॲज स्केप्टिक्स अबाउट डिस्कवरी, हा विषय आहे खरं म्हणजे. आणि त्याच्यात आता दुसरं ह्याचे हां दोन गोष्टी सांगायच्या होत्या. एक ह्यानंच का तूच बहुतेक काय झालं होतं म्हणाला ती O7 गोष्ट सांगितली होती छायला. म्हटलं काय आपण माहिती आहे का तुम्हाला O7 म्हणजे काय, तो हा होता ना जेम्स बॉन्डची गोष्ट तुम्ही सांगितली होती छायला. म्हटलं काय काय आरोप करतात आपल्यावर, पण हा नवीनच आरोप आहे. मग मला आठवलं की मी काय सांगितलं होतं. तर आमच्या ह्या कंपॅरिझनच्या शास्त्रामध्ये आपल्याला समजा दोन शेतीच्या वाणांचा अभ्यास करायचा आहे किंवा दोन कम्युनिटीजचा अभ्यास करायचा आहे, इंटरव्हेन्शन काहीतरी आहे, तर आम्ही असं सांगतो म्हणजे दोन पद्धतीचं शिकवायचं आहे समजा, तर ह्या वर्गाला ह्या पद्धतीनं शिकवलं, त्या वर्गाला त्या पद्धतीनं शिकवलं, किंवा ह्या वर्गाला मी शिकवलं, त्या वर्गाला ह्यानं शिकवलं, माझ्या पोरांना चांगले मार्ग पडले. तर हा काय बोंब बोलतो, आयला तुम्ही हुशार पोरं घेतली त्यांना मार्ग पडणार होते, तुम्ही शिकवले नसतं तरी. याला स्केप्टिक जे म्हणतात ना ते हे आहे. तर आम्ही सांगतो की बुवा त्यातून मार्ग काय काढायचा, मी तुम्हाला वाटलं त्याच्यावर लांबलचक कथा सांगेन, पण आम्ही असं म्हणतो की जिथं उघड दिसते ना इकडं सगळ्या मुली आहेत तिकडं सगळी मुलं आहेत, सध्या काय मुली सगळे अकॅडमिक लॉरेल्स जिंकून जातात, त्या खूप जास्त सिन्सिअर असतात, हार्डवर्किंग असतात, आमची पोरं आपली चहा पीत सिगरेट ओढत पोरींच्या मागे फिरत असतात, मग ती परीक्षेमध्ये बोंब होते त्यांची. मग सगळं आम्हाला मुलींचा वर्ग ह्याला मुलांचा वर्ग असं नका करू, ह्या ऑब्व्हियस गोष्टी आहेत, बरं का. त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कारण रिझल्ट लागला ना की लोक हरामी काहीतरी ऑब्जेक्शन काढतात, ते सगळं बाकी केलं तुम्ही, ह्यांचे मार्क पाहिले का गेल्या वर्षीचे, हे काही बोगस मार्कवाले, आता आम्हाला काय माहिती होते ह्यांचे मार्क वाईट आहेत. शेवटी आम्ही काय म्हणतो, रँडमाईज करा,
प्रत्येक केसमध्ये टॉस करून ठरवायचं की ह्याच्याकडे का माझ्याकडं. म्हणजे मग ऑब्जेक्शनला तर आम्ही सगळे असा प्रयत्न करतो. मी काय म्हटलं स्केप्टिक म्हणजे की शत्रूला त्याच्या विरुद्ध ऑब्जेक्शन काढता आलं नाही पाहिजे. बरं, तर आता मी तुम्हाला सांगतो हे आपल्या हिंदुस्थानातल्या सगळ्या स्टॅट डिपार्टमेंट्समध्ये शिकवलं जातं आणि 99% लोकांना त्याचा अर्थ कळत नाही. तर मी काय सांगत होतो, जेम्स बॉन्डचं उदाहरण इथं आलं की तो म्हणायचा मला जर मी कुठल्या हॉटेलात राहणार आणि कुठल्या खोलीत राहणार हे गुप्त ठेवायचं असेल तर अल्टिमेट काय माहिती का, ते मला माहीत नसलं पाहिजे. इफ आय डोंट नो देन नोबडी कॅन नो. मग तो काय करायचा की तिथं गेल्यावरती कुठला फ्लोअर आहे ते कॉइन टॉस करून ठरवायचा, त्या फ्लोअरवर इकडे जायचं का इकडे जायचं कॉइन टॉस करून ठरवायचं वगैरे. असा तो जेम्स बॉन्ड ती एक गोष्ट होती. वी वॉन्ट टू मेक शुअर दॅट देर इज नो अदर सिस्टमॅटिक डिफरन्स वेन वी आर कम्पेरिंग. अलग अलग दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ व्हॅलिडेटिंग ए कम्पॅरिझन. मग ती कम्पॅरिझन कशाचीही असो हे एक. आणि दुसरं त्यानं काय सांगितलं होतं की तुम्ही एक कथा सांगितली होती ती लेडी टेस्टिंग टी नावाची आहे, तर ती सांगतो थोडक्यात. आणि मग माझं जे काय प्लॅन्ड लेक्चर, इन्सिडेंटली मी 90 मिनिटं मागितली आहेत आणि त्याच्यामध्ये मी बोलायला पाहिजे असं काही तुम्ही धरू नका. तुम्हाला जेव्हा उत्स्फूर्तपणे काही बोला असं वाटेल, प्रश्न विचारावा असं वाटेल, कॉमेंट करावं असं वाटेल, क्रिटिसिझम करावं असं वाटेल, तर मला थांबवा. मला थांबण्याची सवय नाही, तुम्ही थांबवलं नाहीत तर ह्या धबधबा चालू राहील. तर तुम्हाला वॉर्निंग देतो मी. तर आमच्या विषयामध्ये हे मी सांगतोय ना तुलना कशी करायची, याला टेक्निकल नाव आहे डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स. आणि या सगळ्याचा शोध 100 वर्षापूर्वी अमेरिके इंग्लंडमध्ये आर ए फिशर नावाच्या माणसानं लावला. आणि त्यानं खरं खोटं आपल्याला माहिती नाही सगळ्या थोर गोष्टींबाबत दंतकथा सुद्धा प्रचलित होतं, पण खरं सुद्धा असू शकेल. त्यानं हे सांगितलं, त्याचं पुस्तक आहे डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट नावाचं. हे वाचायला मी रेकमेंड करीत नाही कारण तो होपलेस टीचर होता. मी त्याच्यापेक्षा पुष्कळ चांगला टीचर आहे. हा माणूस जिनियस होता. ही इज कन्सिडर्ड फादर ऑफ मॉडर्न स्टॅटिस्टिक्स बट युसलेस एज ए टीचर. त्याचं पुस्तक वाचू नका. पण तो त्यानं निर्माण केलं हे सगळं शास्त्र. काय झालं, तो BSc मॅथमॅटिक्स झाला 1910-15 साली काहीतरी. आणि आता काय करायचं, त्याला खरं म्हणजे पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्याला लष्करात भरती व्हायचं होतं कारण तलवार उचून बेगात मराठे वीर दौडले सात त्याला लष्कर केलं पाहिजे. कारण त्याचं इतके डोळे वाईट होते, 18 का काहीतरी नंबर म्हणले. आपल्याच लशील लोकांना गोळ्या घाली. आणि पहिल्या महायुद्धात इतकी माणसं मेली तर आम्ही म्हणतो की स्टॅटिस्टिक्सवर उपकार त्या माणसाच्या वाईट नजरेनं केले. त्याची जर नजर चांगली असती तर तो भरती झाला असता आणि बहुतेक तर तो मागं राहिला. तर त्याला नोकरी पाहिजे होती. आता BSc मॅथला काय नोकरी देणार, तर त्याच्या ओळखीचे कोणीतरी एक ग्रस्त होते, ते डार्विनचे लिओनार्ड डार्विन नावाचे एक होते बरं का, त्यांनी एक शिफारस पत्र दिलं आणि सांगितलं लंडनच्या बाहेर एक रॉथम स्टेड नावाची जागा आहे, तिथं काहीतरी शेतीवरती कामं करतात, तिथं जा आणि त्या डायरेक्टरला हे पत्र दे आणि त्याला केप दिलंता जॉब घे. ते डायरेक्टर म्हणला लेनर्ड डार्विन हा थोर मनुष्य आहे, ह्याला जर हा माणूस बरा वाटत असला तर ह्याला नोकरी द्यायला काय हरकत नाही, तो काय करेल परमेश्वराला ठोक. तर कथा अशी सांगतात, बटवा असा काढलं त्यानं, हे बघ ह्याच्यात पैसे आहेत ना हे तुझे, किती दिवसाची नोकरी आहे, तुला पगार तू ठरव, त्यानं याला भाग, हे पैसे संपले की घरी जा. म्हणजे किती जबाबदारी त्यांनी टाकली त्याच्यावर पहा. आता कथा अशी की पुढची कित्येक डिकेड्स तो तिथे राहिला बरं का, आणि त्या पैशावरती नाही रेग्युलर त्याला नोकरी वगैरे नंतर दिली. आणि त्याला काम काय सांगितलं होतं, आम्ही गेली 50-100 वर्ष शेती करतो, त्याचा सर्व तपशीलवार आकडेवारी आम्ही इथं ठेवलेली आहे आणि आम्हाला शेतीची उत्पादकता कशी वाढायला पाहायचं आहे. तेव्हा त्याच्यासमोर चॅलेंज होतं, त्यानं मॅथमॅटिकल मॉडेलिंग केलं, त्याच्याच वेळेला प्रयोग कसे करायचे आणि त्याच्यातून त्यानं हे डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंटचे शास्त्र शोधून काढलं. त्यामुळे कोणी कुठेही कसलाही प्रयोग विशेषतः बायोलॉजिकल आणि सोशल सायन्स फील्डमध्ये करत असेल तर फिशरच्या पाया पडण्याशिवाय पर्याय नाही. त्यानं आपल्याला हे कसं शोध लागलं असेल याचं वर्णन करणारी, मला वाटतं त्याच्या लिखाणामध्ये
ज्या रंजक गोष्टी आहेत त्यातली ही एक आहे, मग दुसरी नंतर सांगतो. ती म्हणजे त्यानं कथा सांगितली की काय झालं. गंमत बघा की त्या माणसाला हा आम्ही स्टॅटिस्टिक्सचा जनक समजतो, त्याला कधीही प्रोफेसर ऑफ स्टॅटिस्टिक्स नोकरी इंग्लंडमध्ये कोणीही दिली नाही. त्याला प्रोफेसर ऑफ जेनेटिक्स ही नोकरी होती असं ऐका असे ना. तर त्याच्या त्या लंडन युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश लोक चहा पितात ना, तर टी क्लब होता, म्हणजे दुपारी सगळी माणसं गप्पा मारायला अर्धा तास जमायची. आणि हे वाचा होते तर त्यांच्याकडे एक स्त्री पाहुणी म्हणून आली. तेव्हा हे काय त्याला म्हणतो स्त्री दाक्षिण्य. तर स्त्री दाक्षिण्य म्हणजे तो म्हणाला की मॅडम मी तुम्हाला लेट मी प्रिपेअर ए कप ऑफ टी फॉर यू. ती म्हणली ओके. आणि त्यानं चहाची किटली उचलली. ती म्हणजे तो म्हणलं काय भानगडी. ती म्हणली चहा नका होतो आधी. अरे चहा प्यायचा तर चहा होतालाच पाहिजे. नाही म्हणले आधी दूध होता. तो म्हणलं ही काय भानगडी, मी नव्हतो कधी ऐकलं. आम्ही आपला आधी चहा होतो मग दूध. ती म्हणली खराब होते चव. आधी दूध होता मग चहा होता मग चांगला होता. तर त्यानं ठीक आहे आता काय येडी तर येडी दिला. आणि तो घरी विचार करीत बसला. म्हणजे त्या बाईमध्ये काही रस नव्हता त्याला. पण एखादं माणूस जर असं म्हणत असेल की दोन प्रकारे चहा बनविला तर चव वेगळी लागते, हे आपल्याला सायंटिफिकली चेक करता येईल का आणि काय केलं पाहिजे. ते ह्याला म्हणतात लेडी टेस्टिंग टी. आणि ह्या उदाहरणातून त्यानं सर्व तत्व त्याच्या डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंटची समजून सांगितली. उदाहरणार्थ तो म्हणाला की आपण एक चहाचा कप बनवू आणि देऊ की तुला आवडतो तसा आहे का बेकार आहे सांग. आणि ती म्हणली आणि तिनं बरोबर ओळखलं समजा, तर काय करायचं. तिला कळतं खरंच असं मानायचं का. आम्ही म्हणतो अरे काय बोलता तुम्ही, कॉइन टॉस केलं तरी निम्म्या वेळा बरोबर येतं ना. काही कळत नसताना टॉस केलं सांगितलं छापा आला तर चांगलं आहे, वाय काटा पडला तर वाईट आहे असं तिनं केलं समजा. मग काय अर्थ आहे तिला समजतं असं मानण्यामध्ये. एक कप देऊन बरोबर, मग दोन कप द्या. ब्रिजमध्ये म्हणतात रिपीट द डोस अंटिल द पेशंट डाईज. ऐकले का कधी तुम्ही. फार इंटरेस्टिंग आहे ब्रिज मधलं. मला एक खंत आहे, भारतात ब्रिज तरुण मुलं शिकत नाहीत. चेस इतकाच किंबहुना त्याही जास्त चॅलेंजिंग असा खेळ बुद्धीला जर असेल तर तो ब्रिज असो. बघा कसं माझं भरकट तर पाहिलं ना. तर दोन करा, म्हणजे एक आधी चहा होतून दुसरा दूध होतून. म्हणलं बरं मग आधी कुठला द्यायचा. कारण पहिला प्यायला ना की आपल्या त्या बड्सना थोडंसं ट्रेनिंग मिळतं, मग दुसऱ्याची चव जास्त चांगली कळेल. पण अहो दोन्ही तिनं बरोबर ओळखले. काही कळत नसताना काय चान्स आहे. प्रॉबेबिलिटी दॅट शी गेसेस दीज टू कप्स करेक्टली 1/4 आहे, 25% शक्य आहे. म्हणजे काय खरं नाही. मग तो म्हणायचा किती देऊया की जेणेकरून प्रॉबेबिलिटी इतकी कमी होईल की इतकं सगळं जर तिनं करेक्ट सांगितलं ना याचा अर्थ साला काहीतरी तिला अक्कल आहे. मग मी नेहमी हे सांगताना मुलांना क्रिकेटचं सांगतो की जर आमची टीम सिरीज ऑफ मॅचेस खेळत असेल आणि आमचाच माणूस टॉस सांगणार असेल आणि प्रत्येक वेळी तो जिंकला तर साला चिकी खाव खांपायर आहे किंवा बोगस कॉईन आहे असं कधी म्हणायचं. पहिला जिंकला अरे कोणीही जिंकतं, हा देतो तो दुसरा जिंकला शक्य आहे 25% प्रॉबेबिलिटी. तिसरा जिंकला 1/8 म्हणजे किती 16% प्रॉबेबिलिटी झाली ना. 1/2 times 1/2 times 1/2 1/8 झाले शक्य आहे. चौथा जिंकला 1/16 झालं म्हणजे किती 6% झाली. पाचवा जिंकला तर आम्ही असं सांगतो आमच्याकडे रूल ऑफ 7 आहे. 1/2 raised to 7 हा आकडा 1/100 खाली जातो. ते करून बघा अंकगणित. नॉन मॅथच्या लोकांना हा पुरेसा एक्सरसाइज. म्हणून आम्ही म्हणतो की जर 7 वेळा एखादी गोष्ट योग्य केली ना तर ती नुसतं कॉइन टॉसिंग न केली असं मानणं
अवघड आहे, म्हणून आम्ही रिलक्टंटली तिला तेवढं कळतं असं मान्य करू. अशा प्रकारे आपल्याला नियम ठरवले पाहिजेत. दॅट दिस ऑब्झर्वेशन इज नियरली इम्पॉसिबल इफ द हायपॉथिसिस इज फॉल्स. मग तो हायपॉथिसिस क्रेडिबल आहे असं म्हणायचं. आलं का लक्षात? सो दिस इज द लॉजिक ही डेव्हलप्ड. आणि मग शेवटी असं तो म्हणाला, मग पहिल्यांदा कुठलं द्यायचं, नंतर कुठलं, शेवटी ठरलं रॅन्डम करायचं सिक्वेन्स. बरं का? ही सगळी ही लेडी टेस्टिंग ते ह्यानं सांगितल्यामुळे एवढं वेळ तुमचा मी घेतला. बरं का? आता आता आपण मेडिकल विषयाकडे बोलू. आणि मी विचारलं सगळ्यांना बॅकग्राऊंड, ह्याचं एक कारण असं की माझी अडचण अशी की जेव्हा हेटेरोजिनियस क्राऊड असतो ना, ते आपण काय गृहीत धरायचं आणि काय नाही. मध्ये काय झालं, सिम्बायोसिस विद्यापीठामध्ये एक माझी विद्यार्थिनी तिथले हे स्टॅटिस्टिक्सची हेड आहे, आणि ती म्हणाली, तुम्ही या, आपल्याकडं हार्वर्डची एक टीम येणार आहे. अरे बापरे, म्हणले फारच मोठी लोक आहेत ते, सगळं बोगस निघालं सगळं प्रकार. बरं का? तर मी गेलो, दिवसभर तिथं प्रोग्राम होता, आणि ते हार्वर्डचे एक प्रोफेसर, एक पुण्याहून हार्वर्डला गेलेले मेडिकल, आणि कविराज का काहीतरी गमतीशीर नावाचा माणूस होता, तो कम्प्युटर सायन्स आणि मेडिसिन असा होता, असे लोक होते. आणि ते काय सांगत होते की आमचा प्रचंड मोठा डेटा कसा स्टोअर करायचा, असं आमचं सॉफ्टवेअर काहीतरी आहे त्याचं नाव, ते तुम्ही घ्या वापरा फुकट. आणि नंतर माझ्या लक्षात आलं त्याच्यात काहीच दम नाही, कारण ते काहीच अनालिसिस करत नाही, पण त्यांचं ते हार्वर्ड नाव असं की सगळा भारत त्याच्यामुळे एकदम मेस्मेराइज. बरं का? आणि तिनं मला बोलवलं होतं की आपल्याला स्टॅट काही बोलावं लागलं तर जरा पाठीमाग आधार पाहिजे. आणि शेवटी म्हणली, आता हे माझे प्रोफेसर बोलणार आहेत. तर मला असं की अरे मी काय बोलणार, चालू तुमचं बोगस आहे असं मी बोलणार का तिथं? तशी मी त्यांना म्हटलं की आता हे तुम्ही ते डॉक्टर आणि कम्प्युटर सायंटिस्ट आणि ॲडमिनिस्ट्रेटर्स आणि पॉलिसी मेकर असे बसलेले, आणि मी काय यार बोलू. तर मी म्हटलं, मी ना कथाकार चांगला आहे, मी कथा सांगतो मेडिकल फील्डमधल्या. तर त्याच्यात बरंचसं वेळ गेला, मग संपलं. आणि मग काही डॉक्टर मला म्हणाले, खरं म्हणजे आम्हाला हे सगळं माहीत होतं, पण तुम्ही त्याला जो ट्विस्ट देता ना इंटरप्रिटेटिव्ह, तो आम्हाला उपयोगी पडला. आणि मग सगळ्यात मी खुश कशामुळे झालो, त्या टीममध्ये एक ॲडमिनिस्ट्रेटर बाई होती, ती मला म्हणाली, मजा आली या गोष्टी ऐकताना. तेव्हा त्या सॉफ्टवेअर गेलं खड्ड्यात, हार्वर्ड गेलं खड्ड्यात, पण तर असंच ठरवायला लागतं की सेमिनारमध्ये ना गंभीर गोष्टी ऐकण्यामध्ये लोक झोपी जातात. आता आपला हे लंच नंतरचा सेमिनार ओपलेस टाइम, शत्रूला फक्त लंच नंतर सेमिनार घ्यायला सांगायचा, आणि जो मित्र असतो त्याला सकाळी 9 वाजता सेमिनार द्यायचा. आपल्याला कॉन्फरन्स बरोबर माहिती आहे टेक्निक. तर जर तुम्हाला ते ऑडियन्सनं लक्ष द्यावा तर डिटेल बोलायचं नाही, कुठली गोष्ट कॉम्प्लिकेटेड बोलायचं नाही, पण काहीतरी स्ट्रायकिंग असलं पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट स्ट्रायकिंग होईल असं नाही. काही लोकांना काही गोष्टी जरी, मग मी स्वतःच म्हणून एक काय म्हणतात त्याला, यादी तयार केली, की कारण मी सगळे सेमिनार देणार, मला स्टॅटिस्टिक्स पुरतंच लोक बोलवतात, मला मेडिसिनबद्दल कोण बोलवणार? स्टॅटिस्टिक्सचा सेमिनार चांगला कुठला, ह्याचं मीच एक निकष यादी तयार केली, की तो कुठल्या तरी लोकांना इंटरेस्ट असलेल्या प्रॉब्लेमवर असला पाहिजे. हो, स्टॅटमध्ये थिअरम आहे आमचा, त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे, कसा मी मस्त त्याचं प्रूफ केलं तर सगळे निघून जातात. त्यांच्या प्रॉब्लेमबद्दल पाहिजे नंबर एक, आणि तो प्रॉब्लेम मी सांगितला पाहिजे. मला सर्व प्रेझेंटर्सना सांगावं लागतं की तुमच्या सोल्युशनपेक्षा प्रॉब्लेममध्ये लोकांना इंटरेस्ट, तो समजून सांगा, त्याचं महत्त्व सांगा. बरं का? मला इथं जरा खास सुटले, या प्रॉब्लेममध्ये कोणाला रस नाही आहे. हो, आत्ता त्या मुलीनं मला सांगितलं की मी तिथं ओपीडी चालवली तर एका दिवसात मी किती पेशंट्सना हँडल करीन, आणि मी कम्युनिटी मेडिसिन केलं तर 10 पेशंटऐवजी 10 गावांना बरी करीन, म्हणून मला कम्युनिटी मेडिसिन आवडलं होतं. आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड विथ दॅट. तुमचा प्रॉब्लेम विनोबाबाने म्हणायचे की तुम्ही इनोव्हेटर आहात ना सोशल चेंजचे, तुम्ही जी काही कल्पना मांडणार आहात ती कमीत कमी 1 कोटी लोकांसाठी तरी लागू तुमच्या मनात तरी व्हायला पाहिजे. 10 लोकांसाठी सुधारणा करत असतात चांगली गोष्ट, आपल्या घरी करा, माझ्याकडे नको. आपण असा प्रॉब्लेम पाहिजे की जो फार मोठ्या स्केलवर रेलेव्हंट आहे. नंबर 1 क्रायटेरियन, आम्ही सगळ्यांना सांगतो हे क्रायटेरिया माझ्या सेमिनारला पण लावा बरं का. नंबर 2, त्याला तुमच्याजवळ काहीतरी सोल्युशन पाहिजे, प्रॉब्लेम सगळ्यांना माहीत असतात. आणि सर्वांना सोल्युशन निदान आउटलाईनमध्ये तरी समजलं पाहिजे, प्रॉब्लेम समजला पाहिजे, सोल्युशन समजलं पाहिजे, निदान थोड्या लोकांना त्यातलं लॉजिक समजलं पाहिजे.
सगळ्यांना नाही एखाद विसरत. मग माझा एक मित्र आहे, तो मुळातला वेलोरचा मेडिसिनवाला आहे आणि मग त्यानं आय आय सीमध्ये मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये पी एच डी केलं. तो म्हणतो गाढवस तू थोडं तरी न करणार असावं सेमिनारमध्ये, म्हणजे तो फार मोठा विद्वान मनुष्य असं वाटतं लोकांना, तेव्हा काहीतरी असावं जे कोणाला कळत नाही. हा आमचा सेमिनारची रेसिपी. तर आता मी जे बोललोय आणि बोलणार आहे ते ह्याला तुम्ही लावा आणि बघा हा सेमिनार, कारण मला 3 सेमिनार द्यायचे तो इथे. तर मला असं वाटतं की इतिहास हा आपल्याकडे फार दुर्लक्षिलेला विषय आहे. आणि इतिहास म्हणजे मला शिवाजी राजा आणि असं नाही, मला म्हणायचं इतिहास म्हणजे माणसं कशी जगली, काय काय घडलं, प्रत्येक क्षेत्राचा इतिहास. त्या रोमिला थापर म्हणायचे अहो आमच्या गावचा इतिहास, आमच्या गल्लीचा इतिहास, आमच्या व्यवसायाचा इतिहास असं लिहिलं पाहिजे आपण. आणि आम्ही कोणी आपल्याकडे निदान काही जातींमध्ये आमच्या आडनावाच्या कुळाचा इतिहास लिहिण्याची पद्धत आहे, पण अदरवाईज मायक्रो हिस्टरी लिहिण्याची आपल्याकडे पद्धत नाही. मला वाटतं इतिहास कळला की त्या विषयाचं मर्म कळतं. मग आता हे आपण हेल्थी नंबर्स, तेव्हा नंबर्स तर एक पूर्वी अमेरिकन टेलिव्हिजनवर सिरियल होती, तिचं नाव होतं नंबर्स, त्याच्यामधला जो ई होता ना तो उलटा लिहायचे ते, म्हणजे लक्षात राहावं. तुम्ही कोणी पाहिले काही त्याच्यामध्ये हे 2 भाऊ असतात, एक पोलीस अधिकारी, कारण सगळ्या डिटेक्टिव्ह स्टोरीला सर्वात जास्त बाजार आहे, आणि दुसरा भाऊ फिजिक्सचा असतो. शाळेला म्हटलं स्टॅकचा इथं तरी करायचा होता की हो, पण त्यांनी तो फिजिक्सला गेला. तर तो पोलीस त्याला येणाऱ्या न सुटणाऱ्या केसेस गंमत म्हणून आपल्या डिनर टेबलवर सांगतो, आणि हा फिजिक्सचा माणूस मॉडेलिंग करून त्याला सोल्युशन सांगतो. अशी ती फार सुंदर सिरीज आहे. काही दिवस ती नेटफ्लिक्सवर होती, पण आता नेटफ्लिक्सचं काय ते त्या लोकांचे भांडण झालं आणि ती आता गेली. पण तुम्हाला काही मार्ग असेल ना तर ही खरोखर अभय मॉडेलिंग शिकण्याच्या दृष्टीनं ह्या इतका सुंदर शिक्षक मी दुसरा पाहिलेला नाही. नंबर्स नावाची सिरीज आहे. एनिवे तर आपण नंबर्सबद्दल बोलणार, कारण मी स्टॅटवाला ना, पण आरोग्याबद्दलचे नंबर्स आहेत. आणि काय करायचं, सिम्पल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, कॉम्प्लिकेटेड स्टॅटिस्टिकल मेथड चालणार नाही. त्यासाठी मी फक्त महेश देशमुखच्या लॅबोरेटरीमध्ये जाऊन बोलीन, इथं बोलणार नाही. हां, इथं काय बोलायचं, अगदी सोपं बोलायचं, स्टॅटिस्टिक सोपं पाहिजे. प्रॉब्लेम गुंतागुंतीचा चालतो, लोक तिथं शिकायला तयार असतात ना, पण सगळं स्टॅटचं आलं की म्हणजे काय असे हे वास्तव आहे. हां, तर सिम्पल क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आणि मोठा प्रॉब्लेम पाहिजे. माझं म्हणणं आहे मी सांगणारा प्रत्येक प्रॉब्लेम रेव्होल्युशनरी आहे, कळलं का? आणि इतिहास त्यामुळे हे कळतं. मी म्हणतो की मी अत्यंत आळशी मनुष्य, काही नवीन करायसाठी म्हणतो कसे करायलाच पाहिजे काही स्टडी हिस्ट्री कशा करायलाच पाहिजे का? तर माझं म्हणणं आहे की कन्व्हिन्सिंग रिझन दाखवलं पाहिजे की हिस्ट्रीमुळे होतो फायदा. तर हे मला कोणी दाखवलं, तर हे आमचे हिरो डी कोसंबी. मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की दामोदर धर्मानंद कोसंबी आणि त्यांचे वडील धर्मानंद कोसंबी या 2 महाराष्ट्राच्या सुपुत्रांबद्दल मिळालं तर वाचा. धर्मानंद कोसंबी हे भारतामधले आधुनिक काळामधले बौद्ध धर्माचे महापंडित, हे सगळे गांधींचे अनुयायी होते बरं का. गांधींनी त्यांना प्रोफेसर म्हणून नेमलं होतं गुजरातला मला वाटतं, आणि ते हार्वर्डला गेले. मी हार्वर्डला शिव्या दिलं ते सिरियसली घेऊ नका त्यांना, कारण तिथल्या बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्यांना पाली भाषेचा आणि बुद्ध धर्माचा तज्ज्ञ मनुष्य पाहिजे अशी गरज होती. त्यामुळे ते टेक्निकल ॲडवायझर म्हणून गेले आहेत. तेव्हा हा पोरगा दामोदर तिथे बरोबर गेला आणि तिथं मॅथमॅटिक्स शिकला आणि तो PIFR प्रोफेसर झाला बरं का. परंतु आम्ही सगळेजण त्यांच्या मॅथमॅटिक्सबद्दल अजिबात आदर दाखवित नाही. त्यांच्या हिस्टॉरिकल रिसर्चबद्दल, त्यांची एन्शंट इंडियन हिस्ट्रीवरती पुस्तक आहे. ते मार्क्सवादी होते, ते पुण्यात राहायचे, हे सगळ्या व्हिंजिकल गोष्टी सांगण्यात मजा असते. ते रोज सकाळी भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे ना तिथे सगळ्या त्या पंडितांसाठी जागा ठेवलेल्या होत्या, कारण ते जंगल होतं. तिथंच दामोदर धर्मा कोसांबीच्या वडिलांसाठी प्लॉट होता, तिथं दामोदर कोसांबीनी घर बांधलं. आणि तिथून 2 मैल ते रोज चालत स्टेशनला जायचे पहाटे, आणि ती 7 डेक्कन क्वीन सुटायची, 10 VT पोहोचायची, दोन चालत ते TIFR जायचे. असा तो विचित्र मनुष्य होता. एनिवे तर ते म्हणायचे इट्स मोर इम्पॉर्टंट टू क्रिएट हिस्ट्री दॅन राईट ऑर रीड. बरं का, हे अगदी खरं आहे. आय डोंट क्रिएट हिस्ट्री, आय ओनली रीड अँड समटाईम्स राईट. परंतु काही का असे ना,
दोज हू कॅन नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री एंड अप रिपीटिंग इट. तर आपल्याला खूप धडे शिकण्यासारखे हे सगळं मला कोसांबींच्या लिखाणामध्ये फार सुंदर लिहि. ते पण अत्यंत बुद्धिमान मनुष्य पण शिक्षक म्हणून बेकार. आमच्या आरी फिशरचाच हा दोस्त माणूस आहे. म्हणजे यू हॅव टू रिअली स्ट्रगल टू गो थ्रू हिज बुक्स बट दे आर वर्थ. तर असं झालं आहे की इतिहासामध्ये अनेक अनेक घटना अशा आहेत की जिथं फार महत्त्वाचे मेडिकल रिझल्ट्स अत्यंत प्राथमिक क्वांटिटेटिव्ह मेथड्समधून मिळवता आले. त्यांच्याकडे बघा, त्याच्यामधून आपल्याला काहीतरी चांगलं हाती लागेल अशी ह्या सेमिनारची दृष्टी आहे. सिम्पल म्हणजे काय हो, स्टॅटिस्टिक्समध्ये सिम्पल म्हणजे काय, समरी ग्राफ ह्याच्या पलीकडे काही कुठलंही फॉर्म्युला नाही, कुठलंही इंटिग्रेशन नाही, कॅल्क्युलेशन काही नाही. ह्या मर्यादा लक्षात घ्या. बेसिक टूल्स ऑफ स्टॅटिस्टिक्स कोणती, अरिथमेटिक, ह्याच्याबद्दल तर तक्रार करू शकत नाही. समरी आणि ग्राफिक्स, चार्ट्स आणि सगळे वर्तमानपत्र वाचणाऱ्याला सुद्धा हे बघावंच लागतं. बजेट आलं की बरेचसे ग्राफ आणि चार्ट आणि टेबल येतातच. तर हे माझं पहिलं उदाहरण हार्वे. काळ बघा, ही सगळी उदाहरणं बरीचशी पाश्चात्य आहेत कारण मला ओरिएंटल माहिती नाही तेवढी. ओरिएंट माझ्याकडे एकच उदाहरण आवय बन, पण ठीक आहे. ह्यानं काय केलं, ह्यानं ब्लड सर्क्युलेशनचा शोध लावला. तसं मी सांगतो लोकांना, हे बघ तू कधी डॉक्टरला असं म्हणलं का, यार मला हितो काहीतरी झाले, हितो काय औषध देता, विचारतो का आपण असं? नाही विचारत ना, कारण आपल्या DNA मध्ये आता हे सगळीकडे जातं हे वास्तव आपण ॲब्झॉर्ब केले. असं नव्हतं पूर्वी. पूर्वी अशी समजत होती की हृदयापासून रक्त निघतं, हे माहीत होतं सर्वांना. असं गेलं की रक्त, असं गेलं की रक्त, ते कुठं जातं ते हे पण पाहिलं होतं की मोठी नळी असते, मग बारकी नळी असते, मग अजून बारकी नळी असते. त्या चिमणीच्या गोष्टीसारखं, एक चिमणी गेली मग दुसरी आली, मग तिच्या पुढं अजून बारकी नळी, पुढं अरे पुढं पुढं काय. तर पुढं त्यांना जेव्हा आम्ही हे लेन्स मॅग्निफाईंग ग्लास नव्हतं, त्याच्यानंतर ते अदृश्य झालं. त्यामुळं त्यांनी अशी थिअरी मांडली की ते स्नायू हे रक्त खाऊन टाकतात. म्हणजे त्यांना असं नाही कोणी विचारलं, अरे मग ते निळं ते काय म्हणतात ते कुठणार असेल. ह्या माणसानं आकडे मांडले ते बघावर का. तो म्हणतो एकदा हृदयानं पंपिंग केलं की थोडंसं रक्त बाहेर पडतं. आता एक तत्व सांगतो तुम्हाला, सिग्नल जर लाऊड अँड क्लिअर असेल तर क्रूड मेजरमेंट इज मोर दॅन इनफ. सिग्नल वीक असतो तेव्हाच फक्त फाईन मेजरमेंट लागतं. तेव्हा विनाकारण नको तिथे आग्रह धरू नका फाईन मेजरमेंटचा. हे आम्ही क्रुडेस्ट मेजरमेंटसुद्धा इथं पुरणार आहे कारण सिग्नल फार फॅन्टॅस्टिक. तर एक चमचाभर रक्त येतं बाहेर. आता तुम्ही दोन चमचे म्हणलं तर बरं, दोन अर्धा म्हणलं तर अर्धा. माझ्या कन्क्लुजनमध्ये डीमसुद्धा फरक पडेल नाही. एक अर्ध्या तासात 1000 वेळा जर रक्त पंप होत असेल तर 5 लिटर रक्त बाहेर आलं हो, म्हणजे 24 तासामध्ये 240 लिटर रक्त बाहेर आलं. आणि हे रक्त सगळं मांस स्नायूंनी खाल्लं, म्हणजे नवीन 240 लिटर रक्त तर निर्माण करायला पाहिजे. मला आठवते माझा पहिला बायोलॉजिकल न्यूट्रिशन ग्रुपमध्ये इंटरव्ह्यू होता सुखात्मा यांच्या, आणि त्या प्रोफेसरने विचारलं तुला न्यूट्रिशनमधलं काय कळतं, म्हणलं सॉल काही कळत नाही. मग ह्याला कसा घ्यायचा, मग दुसरं कळतं म्हणलं अहो त्याला सोशल सायन्स वगैरे कळतं, इकॉनॉमिक्स कळतं. तो म्हणतो मी तुम्ही सांगाल तो विषय वाचून तर आपण विश्वास ठेवू त्याच्यावर. तात्पर्य काय, मला काहीच बायोलॉजी समजत नव्हती, पण एवढं समजत होतं की रक्त खारट असतं आणि बरंचसं पाणी असतं. तर बाकी काही नाही, तर तिथं 240 लिटर पाणी तर प्यायला पाहिजे जर आपल्याला 240 लिटर रक्त निर्माण करायचं असेल. हां ऑब्व्हियसली मी काय 240 लिटर पाणी पित नाही. सो देर इज समथिंग रॉंग विथ दिस, इम्पॉसिबली रॉंग. लक्षात घ्या, मायनर एरर नाही, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड एरर आहे. म्हणजे 24 लिटर सुद्धा मी पाणी पिऊ शकत नाही. कॅनॉट बी ऑल न्यू हॅन्स सर्क्युलेशन. हे लक्षात घ्या, कंपेलिंग. आमच्याकडं मॅग्निफाईंग ग्लास नसताना आकडे आम्हाला सांगतात जेव्हा मॅग्निफाईंग ग्लास मिळेल तेव्हा कन्फर्मेशन मिळेल तुम्हाला. हे आमचं लॉजिक घ्या, लॉजिक इज इम्प्लेकेबल. कळलं का? या अर्थानं मी म्हणतो नंबर्स विल टेल यू. हां काय झालं माहिती का, 2013 हे साल इंटरनॅशनल स्टॅटिस्टिक्स डे म्हणून युनायटेड नेशन्सनी जाहीर केला. आता आम्हाला काय एरवी आम्हाला कोणी दारात उभं करत नाही. मी विद्यार्थ्यांना सल्ला देतो, चांगली दिसणारी मुलगी असली तर तिला आपण स्टॅटिस्टिशियन आहोत असं सांगू नका. IIT शिकत असलात तर ते सांगा, MBA शिकत असलात तर ते सांगा,
डॉक्टरच्या बाजूत असलात तर ते सांगा, स्टॅटिस्टिशियन सांगू नका. हल्ली दिनांक आता ठीक आहे, डेटा अनालिस्ट आहे म्हणायचं म्हणजे कोणाला काही पत्ता लागत नाही. तर आम्हाला कोणी दारात उभं करत नाही हो, तर ह्या निमित्तानं तरी आमच्याकडे लोक बघतील म्हणून आम्ही ते सेलिब्रेट करायसाठी प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये रेडिओवरती लेक्चर द्यायचे. आमचे एक मित्र म्हणाले ऑल इंडिया रेडिओवर आपण सिरीज ऑफ लेक्चर्स देऊया. मग तो माणूस म्हणाला सिरीज जर असेल ना त्याला सिग्नेचर ट्यून लागतो बरं का. अच्छा आयला म्हणले कुठून आणणार ते, म्हणजे तुम्ही एक कविता करा आणि त्याला चाल लावा आणि ती रेकॉर्ड करून घ्या आणि ती आपण सिग्नेचर ट्यून म्हणून वापरू. आई शपथ. तर मग म्हणून मला नाईलाजानं संख्याशास्त्रावर एक मराठी कविता करावी लागली. मग ती केली, ती रेडिओवर वाचते कधीतरी. मग लोक म्हणाले अहो हे सगळं वर्ल्ड क्लास चाललेलं आहे, तुमच्या मराठीचा काय उपयोग आहे, भारतात सुद्धा त्याचा उपयोग नाही आहे. इंग्लिशमध्ये मग आम्ही बसून त्याचं इंग्रजी गेलो. मग त्याला इंग्रजी, त्या आमचा मित्राचा मुलगा म्युझिशियन होतो, त्यानं त्याला वेगळी चाल लावली आणि ती आम्ही अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनला पाठवून दिली. मग ती अमेरिकेत सगळीकडे पोचली आमच्या विषयामध्ये वगैरे. तर ती गाणी तुम्हाला देईन, तुम्ही जरूर ऐका. असो धडा काय, कुठलाही फिनॉमिनचा विचार करत असाल ना, थिंक क्वांटिटेटिव्ह बिकॉज देअर मे बी सम सिग्नल देअर विच अदरवाइज यू लूज. ओके. तर ही बाई फ्लॉरेन्स नाइटिंगेल ही आधीचा माणूस होता ना, त्याचं किती वर आयुष्य होतं, 78 ते 57 एवढं मला वजाबाकी पटकन येत नाही. हां तर ही बाई पुष्कळ जास्त जगली बरं का. हां ही बाई जवळजवळ किती 90 वर्ष जगली. ही चांगल्या घरची होती, तेव्हा नर्सिंग असा प्रोफेशन नव्हतं म्हणे. आणि ह्या बाईने सांगितलं की मी काय ख्रिस्ती धर्मामध्ये मला असं वाटतं की आमच्यापेक्षा एक चांगलं म्हणजे सेवेला फार महत्त्व दिलं ख्रिस्ती धर्माने. भारतामध्ये सेवा करायचं नाही असं म्हणत नाही, पण ते आपल्या कुटुंबात आपल्या जातीत मानवतेची सेवा करा असं म्हणणारी लोक भारत हिंदू धर्मामध्ये फार कमी. तर ही मानवतेची सेवा करायची आणि तिनं नर्सिंग म्हणून ती गेली. आणि ह्या तर मी सगळ्यांना सांगतो, अरे आता क्रायमिया लोकांना माहीत झाली कारण रशिया घुसला त्या क्रायमियामध्ये आणि युक्रेनकडून त्यांनी तो क्रायमिया हिसकून घेतला आणि आता तिथं मार्क्सम मारतायत. तर हे इंग्लिश लिटरेचरमध्ये चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड नावाचा एक ची कविता आहे. तर तुम्ही मगाशी मी जेव्हा म्हटलं ना वेगात मराठी वीर दौडले सात, हे जसं मराठीमध्ये कविता प्रसिद्ध आहे तसं इंग्लिश वाङ्मयामध्ये चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड नावाची कविता फार प्रसिद्ध आहे. ती इंटरनेटवर आहे, ती शब्दही मिळतात गाणंही मिळतं. आणि ह्या लढाईमध्ये एका गाढव इंग्लिश जनरलनं एका तुकडीला घोडदळाच्या नको द्यायला ती ऑर्डर दिली. कोणती होती तर मध्ये होतं गॉर्ज आणि दोन्ही बाजूला चढ आणि त्याच्यावरती रशियनांच्या तोफा होत्या आणि ह्या गॉर्जमधून पलीकडे जाऊन तिथल्या रशियन तुकडीवर हल्ला करायचा. तर सर्वांना माहिती आहे की चढ उतार असला तर चढावरच्या लोकांना ॲडव्हान्टेज असतो आणि हे खालून घोडे चालले तर सगळ्या त्या तोफा त्याच्यावरती ओकतील, आग काय होईल या सैनिकांचं. आणि ते ती लाईट ब्रिगेड त्यातून गेली, त्यातली खूप मेली अशी ती कथा आहे. असो तर ते क्रायमिया, तर त्या क्रायमियामध्ये आणि इंग्लंड आणि रशिया यांची झारचा रशिया आणि इंग्लंड यांची लढाई होती आणि भयंकर संख्येनं सैनिक जखमी होत आणि इस्पितळामध्ये आणि फार संख्येनं मरत. आणि ही बाई त्यांची सेवा करायची, तिनं ते टीम निर्माण केली होती म्हणे. मी काय तिचं चरित्र नीट वाचलेलं नाही आहे, पण ती तिचं चित्र हातात असं काय म्हणायचं मेणबत्ती घेऊन रात्री शुश्रूषा करते किंवा आधार देते वगैरे वगैरे असं होतं. तिला एंजल ऑफ क्रायमिया म्हणतात. पण खरं तिचं क्रेडिट काय माहिती आहे का, की तिथं डेथ रेट खाली आला. ह्यांच्या इन्फंट मॉर्टॅलिटी रेट सारखा तिथला ॲडल्ट मॉर्टॅलिटी रेट 1/3 झाला. काय केलं तिनं, तर ते म्हणतात क्लिनलीनेस. हे तिला कसं कळलं हा प्रश्न आहे. तेव्हा विषय महत्त्वाचा आहे का नाही, किंवा हजारो सैनिक मरत आहेत त्यांचा जीव वाचवण्यासाठी. एक लक्षात घ्या, अँटीबायोटिक्स नाहीत, कुठलीच औषधं नाहीत, लव्हिंग टेंडर केअर याच्या पलीकडे काही नाही. तेव्हा मी हे निष्कर्ष, ही आमची वन लाईनर, बॅक्टेरिया आर मोर डेडली दॅन बुलेट्स अँड बायोनेट्स. कसं कळलं तिला हे बघा, ह्या इंटरनेटवरती आहे बरं का, तुम्हाला कधीही मिळू शकेल. आणि ह्याच्याकडं आपण नीट बघूया. उजवीकडं जे आहे ना ते 1854-55 सालातलं आहे आणि डावीकडं जे आहे ते 55-56 सालातलं आहे. काय केलंय तिनं, आत्ता आम्ही दुपारभर सकाळपासून आम्ही कॉजेस ऑफ डेथ या विषयाची चर्चा करतोय, त्याचा सर्वात उत्तम उपयोग तिनं केलेला आहे. स
सगळ्यात जे तुम्हाला एक डार्क काळं, गुलाबी आणि लाईट काळं असे तीन रंग दिसतात का, तो लाईट काळं हा सपोजिटली ब्लू आहे बरं का. हा तर तो जो ब्लू पोर्शन आहे ना, तो हे तीन वेगळे वेगळे कॉजेस ऑफ डेथ आहेत. त्याच्यापैकी तिथं लिहिलंय मी काय लिहिलंय बरं, पिंक जो आहे तो जखमानी मेले मला वाटतं नाही, ब्लॅक काय लिहिलं दिसतंय का, हा जखमानी फक्त ते लाल ते तुकडे आहेत ना पिझ्झा स्लाईस तेवढे मेले, काळ्याचं तिलाही माहिती नाही. ते एक लक्षात घ्या, सगळं माहिती व्हायचे असा आग्रह नको, माहिती जे आहे त्याचा तर हिशोब करा. आणि जे निळं आहे ना ते सगळं ती म्हणते इन्फेक्शननी मेले. इन्फेक्शन टाळायचं कसं, स्वच्छता काय आहे. ज्यांनी अस्वच्छ हॉस्पिटल पाहिलं नाही आहे ना त्यांना कल्पना येत नाही काय आहे त्याची. तिनं हे कल्चर निर्माण केलं, ती सगळं सफाई झाली पाहिजे. आणि बदाक्कन मृत्यूदर खाली आला हो. आणि मग मी आमच्या लोकांना काय सांगतो, हे जे तिनं ग्राफ काढले हा जरा गुंतागुंतीचा आहे. तुम्हाला साधं टेबल सुचतंय का बघा, रोज ना म्हणायचं कॉज ऑफ डेथ आणि खाली म्हणायचं किती, बरं का. ह्याच्यावरून कळतं की आपल्याला अवॉयडेबल म्हणजे घाणीमुळे झालेले मृत्यू हे सर्वात जास्त. इथं सुद्धा सिग्नल इतका लाऊड आहे की तुम्ही काउंटमध्ये जाईने ह्याचं ना चुकलं, हा त्या दिवशी कामावर आला नव्हता, असल्या फालतू गोष्टीमुळे काही फरक पडणार नाही. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा फरक आहे हो. हे जे मोठे नेहमी ना जेव्हा नवीन विज्ञान शाखा काय सुरू करते ना, तेव्हा त्यांना हे मोठाले सिग्नल दिसायला लागतात, ते सोपे असतात पकडायला. आणि तेव्हा तुम्ही मेजरमेंटच्या प्रिसिजनचा अजिबात चिंता करू नका. किचित कॅटेगरी चुकलं सुद्धा असेल ना, काय माहिती अवॉयडेबल होते का नव्हते वगैरे, पण इतकं मोठं होतं. आणि आपण त्या 1850 नंतर सबंध हॉस्पिटल कल्चर हे तिनं बदललं. आणि आज आता काय, मी पूर्वी आरोळ्यांकडे जात असे आणि त्यांना या हिच्याबद्दल थोडासा राग असा होता, ते म्हणायचे की हे सगळं तुमचं चकाचक भट्टीची कुठंही सुरकुती नसलेली चादर, हे सगळं पाहिलं कीच आमचं पेशंट घाबरतं. आणि त्या नर्स बायका अशा टकाटका चालणाऱ्या, त्या कांढरे कपडे, इट एलियनेट्स माय कॉमन मॅन. तेव्हा हे तुमचं जे स्वच्छतेचा आग्रह आहे ना, तो एका मर्यादेपलीकडे जर गेला तर माझ्या पेशंटला त्याच्यामध्ये काहीतरी डिफिडन्स वाटतं. जसं आमचे गरीब शेतकरी चकाचक बँकेच्या ऑफिसमध्ये जाऊन कर्ज मागायला कचरतात, हे आपलं नाही असं वाटतं. म्हणून ते म्हणायचे की आपण ना स्वच्छता पाहिजे, तिच्या ह्याच्यातला गाभा काय आहे, इन्फेक्शन होईल असं नाही असतं कामा. पण आता जे झाले ना की खराब नसली तरी ती चादर ती भट्टीला, आमचा तो धोबी म्हणायचा सर हॉस्पिटलचं कधी कॉन्ट्रॅक्ट घेऊ नये, एक पैसा सुटत नाही, कारण इतक्या गोष्टी ते धुवायला लावतात उगाचच. सी सो एनिवे, मुद्दा कळला ना, आपण पुढे जाऊया आता. तर हे ग्राफ वेगळे, तर ह्याच्यातून धडा असा, जो डेटा आहे त्याचं व्हिज्युअलायझेशनवर खूप काम करा. त्याच्यामधून सिग्नल्स कळतात, आपल्याला असं वाटतंय की मी सगळे इंटरव्ह्यू घेतलेत मला सगळं पक्क माहिती नाही. ह्युमन ब्रेन हॅज लॉट ऑफ पॉसिबिलिटीज बट नॉट समरायझिंग डेटा. ऑन द अदर हँड इफ यू पुट इट इन द फॉर्म ऑफ ग्राफ चार टेबल देन द ब्रेन हॅज इन्फिनिट कपॅसिटी टू एक्सट्रॅक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम इट. सो वेन एव्हर यू आर हँडलिंग लार्ज डेटा सेट्स, स्पेंड इनफ टाईम टू टॅब्युलेट इट, टू पिक्चराइज इट, टू ग्राफ इट. Help your brain understand the signals in the data set. असं याच्यावरून मिळणारा धडा आहे. हे मी अभयकडून शिकलेली गोष्ट, बरं का. अभय 85 असेल तुझ्याकडे ते पुस्तक होतं त्या तिथल्या लायब्ररीमध्ये, आणि मी सगळ्यांना हे ठोकतो उदाहरण का. तुम्ही लक्षात घ्या त्या माणसाची परिस्थिती. यू हॅव टू ट्राय अँड थिंक ऑफ युअर सेल्फ इन हिज शूज, की हा डॉक्टर आहे लंडनमध्ये आणि काय कुठला आहे. फार कमी 45 वर्षी तो मेला मनुष्य बरं, परंतु त्यानं काहीतरी जगाला तुफान दिलं. आणि त्या मी मग त्यावेळेचे इंग्लिश न्यूजपेपर्स काढून मी वाचले, फार सुंदर वर्णन आहे त्याच्यामध्ये. तो म्हणतो रिपोर्टर की मी ज्या त्या गरीब वस्त्यांमध्ये गेलो त्या वस्त्यांमध्ये मी पाहिलं, अँड आय कुड नॉट टेल वेदर दे वेर ड्रिंकिंग मडी वॉटर ऑर वॉटरी मड. हे शब्द आहेत त्याचे, कुठल्या तरी गार्डियन किंवा कुठल्या तरी फार प्रसिद्ध वर्तमानपत्राचा रिपोर्टर 1850 गरीब वस्तीचं, 1850 महत्त्व लक्षात घ्या. आमच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही हा तो काळ आहे.
ह्या काळामध्ये जगातल्या सगळ्या श्रीमंत देशांचं रक्त शोषून सर्व इस्टेट लंडनला जात होती. त्या लंडन शहराबद्दल आपण बोलतोय. त्या शहरामध्ये विषमते इतकी कमालीची होती की गरीब माणसं वाटरी मड पितायत अशी परिस्थिती आहे. तो म्हणला तुम्ही तक्रार नाही का करत तुमच्या लँडलॉर्डकडं? ते लँडलॉर्ड म्हणजे काय शार्क आणि माफिया होते ते. अशी परिस्थिती होती तेव्हा. स्वच्छ इतकं वाईट होतं टेम्स नदीचं पाणी की पार्लमेंटच्या सदस्यांनी तक्रार केली की इतकी घाण येते इथं, आम्हाला इथं बसून कायद्याची चर्चा शांतपणे करता येत नाही. असा हा काळ आहे. हा काळ लक्षात घ्या. इतिहासाचं महत्त्व हे की त्या काळाचे जे पैलू आहेत ना, त्या पैलूमुळे वास्तवाचं काहीतरी नवीनच भान येतं आपल्याला. हा नकाशा हा इंटरनेटवर आहे, हा तुम्ही घ्या. आता त्याची परिस्थिती बघा. त्याला मायक्रोबायोलॉजी हा शब्द माहीत नाही, मायक्रोब्स पाहिलेले नाही आहेत, कॉलरियाची इटिओलॉजी समजत नाही. माणसं मरतात आणि जे आजारी पडतात त्यात 50% मॉर्टॅलिटी आहे. एव्हरी अदर भीषण परिस्थिती आहे आणि लंडन सगळ्यात मोठं शहर, सगळ्यात जास्त माणसं तिथं मरत आहेत. काय करायचं आपण? कसं झालं असेल? आमचे लोक असते त्यांनी देवाला पाण्यात ठेवलं असतं की काय कर बाबा, काय कर बाबा. त्याच्याकडे डेटा, डेटा टेल्स यू थिंग्स. त्याच्याकडे काय डेटा होता? हो, अनिल गोरे मेले, राहण्याची जागा गडचिरोली, एवढं माहीत होतं. यादी होती लंडनमधल्या डेथ्स, नेम्स अँड ॲड्रेस, एवढाच डेटा होता. काय करणार आहे तू, काय समरी करणार आणि काय? तो म्हणला नकाशावर घालतो. हा नकाशा आणि त्यातले जे ठिपके आहेत त्या त्या घरामधून कॉलर यानं कोणीतरी मिळलेलं आहे. बरं, आता त्याच्यावर त्यानं काय केलं असेल तर फुल्या दिसतात का तुम्हाला? त्या फुल्या आहेत. हापशा शब्द कोणा माहिती? कुठेतरी आहे ना सगळ्यांना माहिती हापशा, हँडपंपनं पाणी काढायचं. तेव्हा लंडनमध्ये असे हँडपंप असायचे आणि त्यानं पाणी काढायचं. आता हे चित्र बघितल्यावर बघा, क्रूड सिग्नल आहे, प्रिसिजन नाही, लॉजिक नाही, डिस्कवरी फेज आहे. तो काय म्हणतो, साला त्या क्रॉसचं आणि त्या मरण्याचा संबंध आहे. काही एव्हिडन्स नाही, काही एव्हिडन्स नाही. अरे पण स्टार्टिंग पॉईंट तर झालं ना, एव्हिडन्स काय? आता शोधा तुम्ही स्टॅटिस्टिक्सवाले दिवशाने. व्हॉट आर यू गोइंग टू डू? त्याने हे पहिल्यांदा सांगितलं. तो त्या तुम्हाला दिसते का ब्रॉडवे, ब्रॉड स्ट्रीट म्हणून एक दिसतंय का तुम्हाला? का नाही दिसत? दिसतंय ना. तो म्हणला तिथं जी फुले आहे ना चायला, त्याच्या भोवती नुसती दंगल आहे त्या डॉट्सची, खचून लोक मेले. तो म्हणाला ह्यानंच असणार, ह्यानंच असणार. त्यानं जाऊन तिथं बोंबलं. तुम्ही कधी पाहिलं का त्याच्या हाईड पार्कच्या तिथं उगच लोक बोंबलत भाषण देत असतात येड्यासारखे, कुणी ऐकते नाही, ऐकते असं काही. ते जर बोंबलून सांग ह्याचं पाणी पिऊ नका, तेवढी ये रे ह्याचं पाणी पिऊ नका. मग आमच्या जवळचा पंप कुठं आहे बघा, आयला महिनभर झालं, जायला पाहिजे आणि डोक्यावर हंडी ठेवून आणायला पाहिजे. आमच्याकडे काय आमच्या बायका ऐकत नाहीत म्हणले भारतीय लोकांसारख्या. लोक म्हणले नाही सोडत त्याच्यावर. हे माणूस हे बेनो होतं, ते म्हणतात त्याचं हँडल असतं, ते एका पिननं जोडलेलं असतं त्या सिलेंडरला. ती पिन काढली, हँडल घेऊन घरी गेला. करा आता काढा पाणी. मी आपलं थोडंसं पुराणिक कथा सांगतात ना. असं म्हणतात की त्या पंपाचा वापर कमी झाला, त्याच्यानंतर तिथला कॉलरा ओसरला. आता तुम्ही म्हणाल की कावळा बसायला आणि फान सगळं शक्य आहे, पण आम्ही निदान हायपोथेसिस तरी सांगितला. मग पुढं सिद्ध झालं की तो म्हणत होता ते, त्याला त्याचं प्रूफ नव्हतं माहिती पण डिस्कवरी त्याची होती. तात्पर्य काय? ग्राफ काढा. डेल्टा आला हातात की आधी ग्राफ काढा आणि त्यातून जे काही तुमचा मेंदू सांगेल ना त्याला हायपॉथिसिस म्हणा. आणि मग पुढचा जो तुमचा रिसर्च आहे ना तो कन्फर्मेटरी करा. सगळं तुमचं बौद्धिक कौशल्य हे कन्फर्मेटरी टेस्टिंगमध्ये पाहिजे. आमचे एक मित्र होते, ते म्हणायचे की विज्ञान म्हणजे काय माहिती का, थिअरी नावाचा स्ट्रॉमॅन. स्ट्रॉमॅन म्हणजे काय होतं, तुम्हाला एक टार्गेट तयार करायचं आणि त्याला हाणायचं डोक्यावरून पाडायचं खाली. बहुतेक सर्व थिअरीजचं डेस्टिनी काय असतो, कोणीतरी त्याची चूक दाखवतो आणि ती थिअरी बदलावी लागते. पण थिअरी कुठून आणायची? डिस्कवरी नेहमी थिअरी देत असते. बरं, तेव्हा तुम्हाला थिअरीच सुचू द्या आणि ती सुचण्यासाठी टेबलं उपयोगी नाहीत लांब लचक. ह्यांच्याकडे 5,000 लोक माणसं मेली त्याची यादी आहे, ती पाहून काही शष्प काही प्रगती होणार नाही. चित्र काढा, समरी काढा, ग्राफ काढा. हे हा धडा याच्यामुळं मिळाला.
हे आमचं जरा मार्केटिंग बरं का, म्हणजे काय याचा मेडिसिनशी काही संबंध नाही आहे, पण मी व्हिज्युअलायझेशन नावाचा हल्ली फॅशन आहे शब्द, की डेटा अशा प्रकारे मांडा की तुम्हाला त्यातलं काहीतरी इन्साईट निर्माण होईल. ह्याचं माझ्या मतानं किंवा इतर तज्ज्ञांच्या मतानं इतिहासातलं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे हे आहे. असं का ते मी सांगतो तुम्हाला. हा कशाचा नकाशा आहे माहिती आहे का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नेपोलियनला गाढवाला ओव्हर ॲम्बिशियस झाला की आता झारला ठोकायचा, म्हणून त्यानं रशियामध्ये घातली फौज आणि चेची करत सगळे ते परत आले. नेपोलियनचा धुव्वा उडाला. कसा त्या संबंध कॅम्पेनचा हा इतिहास एका चित्रात आहे. तुम्ही म्हणाल कसा? तर इथं हे सुरुवात जी डावीकडे आहे ना, ते फ्रान्सपासून निघालेली आहे ती फौज, आणि ती जी चित्राची रुंदी आहे ना त्या, ती फौजेची संख्या, आणि तिथं तारीख पण आहे आणि जागा पण सांगितलेली आहे. मग ती फौज पुढं जाते, मग हळूहळू त्या रुंदी कमी व्हायला लागते, मग काही लोक आजारी पडले असतील कारण रशियन थंडी बोंबाबोंब सगळी. आणि बघा पुढं काय झालं, संख्या रोडावत मॉस्कोपाशी गेले तेव्हा असल्याच्या एक चतुर्थांश उरले होते. आणि मग त्याचा धीर सुटला की नाही, आपल्याला झेपत रशियाला हरवणं घरी चला काय सोपं नव्हतं, ते बोंबलत परत दिसतो कुणी शिल्लक उरलं नाही. ब्लॅक हो, आणि कोकी जाताना किती होते आणि परत येताना किती आहे हे बघा तुम्ही. एका चित्रामध्ये ही ट्रॅजेडी सांगणं ही व्हिज्युअलायझेशन मधली चॅम्पियनशिप, हे गोल्ड मेडलचं चित्र आहे. अशा घटना घडत नाही तसं नाही. अशीच दुसरी घटना अफगाणिस्तानमध्ये इंग्लंडची झाली, आणि हे तुम्हाला वाचायचं असेल तर भारताच्या इतिहासावरती फार सुंदर पुस्तकं लिहिणारा एक लेखक आहे, त्याचं नाव विल्यम डार्लिम्पलचं बाय फर्स्ट अफगाण वॉरवरचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये अशी फौज जाते राव, मुंबईचे वगैरे लोक सगळे पकडून नेले, आणि येताना चार दोन टाळकी आली जलालाबाद पशी, बाकी सगळे वाटेमध्ये मेले. तर ही भीषण कथा एका चित्रातून दाखवायची. तर तुम्ही स्वतःसमोर हा चॅलेंज धरा की मला सगळ्यांना काय वाटतं, मला ह्या इकॉलॉजीमध्ये मला काय कळलं माहिती का, की फार फेवरेट प्लेस काय माहिती का, ही माय स्पीशीज म्हणायचं. अरे बोडक्याची तुझी स्पीशीज, कोणाला काय घेणं आहे त्या स्पीशीजशी? पण जे ते अभ्यास करत असतं ना, 3-4 वर्ष ते सगळं त्या कुत्र्याच्याच मागे जातं, त्या डुकराच्याच मागे जातं. माय स्पीशीज, तर युनिव्हर्सल काहीतरी सांगा हां, आणि ते असं सांगा. हे सांगितल्यानंतर तपशील सांगण्याची गरजच नाही हो, त्याचा चेहरा आपल्याला दिसायला लागतो, त्या नेपोलियनचा जाताना असा आणि येताना असा. तर डेटा व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू ऑल आर वर्किंग विथ सोशल डेटा. Your data sets will be very large. Your creativity should be in presenting it. And the jagala present kare, soda swatala present kara. Swatala that disel. Ah, this is the logic here. This is a pattern here. He bakai jala ramcha vidyapitat. Political science professor cha kunitari gayat ghanta bandhi ki ta stack cha manchala bolwa. Te adhi asliya wide world nala jat naik kadhi. त्यानं बोलवलं आणि मग मी म्हटलं मला स्लाईड प्रोजेक्टर वगैरे मिळेल, हा मिळेल. मग मी ते पाठवलं, त्याला हादरा बसला. ओ सर, तुमच्या 55 स्लाईड आहेत, एकच तासाचं लेक्चर द्याच बरं का? म्हटलं काळजी करू नका, मला मी शिकत असताना सुद्धा प्रोफेसरचं जर घंटा वाजल्यावरही लेक्चर चालू जायचं मला भारी राग यायचा. तर मी शाणा आहे, तुम्ही जेव्हा घंटा वाजवाल त्याच्यानंतर 2 मिनिटांनी मी लेक्चर थांबवीन. म्हणले कसं काय? म्हटलं माझं मॉड्युलर आहे स्टोरी, ती स्टोरी संपली की लेक्चर थांबलं. हा, आपल्याला काय जास्त पैसे दिले तर जास्त स्टोऱ्या सांगायच्या का? तुम्ही कुणी नाशी फडके नाव ऐकलं आहे का? मग हे कादंबरी का होऊन गेले, ते म्हणे हुशार होते. पब्लिशर जर म्हणाला की किती पानं आहे पुस्तक त्याच्यावर पैसे, तर 600 पानाची कादंबरी. ते म्हटलं किती प्रकरण येतं, 50 प्रकरणांची कादंबरी. तसं आपलं आहे, एक तास दिलं वेळ संपला संपलं खालायची. मग तर ते आपण ठरलं की संपवणार आपण बरं का? म्हणजे अहो असा आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे काय, किंवा बालगंधर्वांनी सुद्धा सांगितलेलं आहे, सांगणारी पुष्कळ असतात, ऐकणारे भेटायला पाहिजे ना.
तेव्हा प्रत्येक सांगणाऱ्या माणसाला लक्षात ठेवलं पाहिजे. बालगंधर्व आपल्या श्रोत्यांना देवा म्हणायचे, बरं का? तेव्हा सगळ्या पुराणिकांचा आणि कथा सांगणाऱ्या लोकांचा, कथेकऱ्यांचा श्रोता हा देव असतो. तर श्रोत्याला जोवर वैताग येत नाही तोवरच थांबलं पाहिजे. आता कळणार कसं? माझ्यासारख्या माणसाला कळतच नाही श्रोत्याला कंटाळा आला का नाही. म्हणून अशी माणसं नेमावी लागतात टीकाकार, बास तर आपण थांबू. किंवा तुम्ही कुणीही म्हणा बास की आपण थांब. ह्या डेल्टामध्ये कोणाच्या कॉलरेच्या आणखी एक गंमत झाली. तिथं नळाचं जे पाणी यायचं ते वेगळ्या वेगळ्या कंपन्या सप्लायर होत्या. आता हे आपल्याला नवीन वाटेल, पण तेव्हा तशी तिथं परिस्थिती होती. तर त्या रस्त्याच्या एका बाजूला साऊथवर्क कंपनी आणि दुसऱ्या बाजूला लॅम्बेथ कंपनीचे नळ होते. आणि मग काय झालं की ह्या अंगाला किती पेशंट कॉलर याचे आणि त्या अंगाला किती पेशंट. ते म्हणले कस्टमर्स ऑफ साऊथवर्क हॅड हायर इन्शुरन्स ऑफ कॉलर. आता अभय म्हणणार स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट आहे का, तर सध्या डिस्कवरी पुरता आपण स्टॅटिस्टिकच्या पी व्हॅल्यूकडं दुर्लक्ष करू. सगळे म्हणाले सर हे साऊथवर्क वाले हरामी दिसते, त्यांच्या वाण्यामुळे कॉलरा होतो. आता ते म्हणले अहो आमची पण तशीच कंपनी, तीच इंजिनियर आम्ही कामाला लावतो, सगळं तेच आहे. एक माणूस म्हणला पाणी कुठून आणलं तुम्ही? तर एक दोन्ही सगळ्यांना पाणी टेम्स नदीचंच होतं, परंतु टेम्स तेव्हा सुवेज प्रोसेसिंग नव्हतं, रॉ सुवेज सोडून द्यायचे आणि डाऊनस्ट्रीमचं पाणी हे लोक घ्यायचे आणि अपस्ट्रीमचं पाणी दुसरे लोक घ्यायचे. म्हणजे ऑब्व्हियसली जो फरक आहे तो इथं असणार. हे पुन्हा डिस्कवरीचं बरं का, अजून आम्हाला कॉझॅलिटी कळलेली नाही, मायक्रोबायोलॉजी माहीत नाही, पण नक्की हा मोठा फरक आहे. तेव्हा आम्ही डिस्कवरी म्हणणार जिथं पोल्युटेड वॉटर आहे, सुएज पोल्युशनमुळे जिथं पाणी आहे वाईट आहे त्याच्यामुळे कॉलरा होतो, डिस्कवरी आहे. मग आता तुम्ही मायक्रोबियल अनालिसिस करा, ते पॅथॉलॉजी वगैरे सगळं बघा, मग डिस्कवरी झाली. तर ह्यांचं जस्ट बिलो सुएज डम्पिंग पॉईंट आणि दुसऱ्यांचं होतं ते उलटं होतं. तर तेव्हा आम्हाला डिस्कवरी की वॉटर कंटॅमिनेशनचा कॉलरेशी संबंध आहे ही डिस्कवरी झाली. आपण धडा काय घ्यायचा? ऑलवेज बी लुक आउट इन युअर डेटा फॉर एक्सपेरिमेंट्स विच मे हॅव हॅपन्ड इन ॲडव्हर्टंटली. ॲस्ट्रॉनॉमीमध्ये उदाहरणार्थ आपल्याला सांगता येतं का चंद्राला की बाबा असं कर, हे 8 दिवस असं वागायचं, ते 8 दिवस तसं वागायचं, मग आपण तुलना करू. सांग ऐकल का चंद्र? नाही ऐकल. तिथं घडतं काहीतरी त्याचा आपण एक्सपेरिमेंट, तसंच आहे सोशल एक्सपेरिमेंट. आता हे काही वेळा करतात, पण दॅट इज अन एक्सेप्शनल थिंग. बहुतेक वेळा सोशल एक्सपेरिमेंटचे आवड असतात फार. तुमच्या डेटातच चुकून एक्सपेरिमेंट झाला असेल तर बघा, त्याच्यातून तुम्हाला कम्पॅरिझन करता आली ना, तर चांगली. तिला पुन्हा आम्ही कन्फर्मेशन म्हणणार नाही बरं का, पण अरे डिस्कवरी तर होईल त्याच्यामधून. आता हे मी तुम्हाला बोललो आधीच की डिस्कवरीमध्ये रिझल्ट इज इम्पॉर्टंट, प्रोसेस इज नॉट. कन्फर्मेशनमध्ये प्रोसेस इज इम्पॉर्टंट, मेथड मज बी रिगरस. फेवरेबल उत्तर आलं नाही आलं तर आम्हाला काही घेणं नाही आहे. असो, ते सगळं बोलून झालं. हां, तर सेरेंडिपिटीनं सुद्धा डिस्कवरी मिळते. तर असं सांगतात, मी वाचलं नसलं तर वाचा पेनिसिलिनची डिस्कवरी कशी झाली. सगळं इंटरनेटवर आहे, माझ्याकडे काही ओरिजिनल नाही आहे. 99.99 सगळं बॉरोड आहे, 0.01 प्रेझेंटेशन फक्त माझं आहे. वेलक्रो तुम्हाला माहिती ना, वेलक्रो ते चिटकतं, ते सुद्धा असंच ॲक्सिडेंटली शोध लागलेलं आहे. तर बी ऑन द लुकआउट. आणि हे सेरेंडिपिटी शब्दाचं मला फार कौतुक वाटतं की संस्कृत अनेक शब्द जे ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये शिरले त्यातला हा शब्द आहे. हा मूळ शब्द आहे सुवर्णद्वीप. तर सुवर्णद्वीप हे लंकेला नाव होतं. आणि कथा अशी आहे की तिथला राजपुत्र काहीतरी टाईमपास करायला निघाला आणि भलतंच काहीतरी सापडलं त्याला. तर असं जेव्हा तुम्ही एक करत असताना दुसरीच डिस्कवरी होते त्याला सेरेंडिपिटस डिस्कवरी असं म्हणतात. तर ही सेरेंडिपिटी तुमच्याकडे होणं शक्य आहे. त्यामुळं ऑफकोर्स यू शूड हॅव ए स्ट्रक्चरल लिस्ट ऑफ क्वेश्चन्स टू बी आन्सर, but never be insensitive to things which are happening just like that. कारण न जाणो तिथं सुद्धा डिस्कवरी असू शकते. आणि तुम्हाला सांगतो डिस्कवरी इतकं तुम्हाला आनंद देणारं जगात दुसरं काही नाही. हां, कारण ते ॲक्सिडेंटल असतं. ते असं म्हणतात की लुई पाश्चरला सुद्धा त्याच्याकडे ते व्यापाऱ्याने सरे आमची दारू आता कोणी विकत घेत नाही, चव बिघडली, आणि त्याला ते काहीतरी तरंगताना दिसलं तर म्हणाला ह्या बॅक्टेरियामुळे. तर ॲक्सिडेंटल डिस्कवरी.
पण त्या बॅक्टेरियामुळे खरंच खराब होतं का? बॅक्टेरियाचा हा रोल आहे का? ह्याच बॅक्टेरियाचा तो रोल आहे का? तो ते कोकनं जे तुमच्याकडे तो कोकचा फोटो कुठेतरी लावलेला आता पाहिला मी चालू, त्याचं इतकं ते डोक्याला ताप आहे त्या कोकची प्रिन्सिपल्स म्हणजे अमक्या जंतूमुळे ढमकं होतं करायचं असलं तर 7 पिढ्या जातात त्याच्या, पहिल्यांदा तो जंतू घ्या मग त्या पोरीला टोचा आधी ती तयार होत नाही, मग तिला तो आजार होतो, मग तिच्यातून रक्तातून तो काढायचा आणि मग त्याच्यातून तो जंतू आयडेंटिफाय. थोडक्यात म्हणजे कन्फर्मेशन इज फार मोर रिगरस दॅन डिस्कवरी. हा पण डिस्कवरीला बिलिटल करू नका, डिस्कवरी हॅज नो सबस्टिट्यूट. कन्फर्मेशन इज अ स्टराईल थिंग इन सायन्स, इट इज इम्पॉर्टंट बट ॲब्सोल्युटली इनॲडिक्वेट. डिस्कवरी शिवाय कन्फर्मेशन म्हणजे बिन पायाचं माणूस कुठं जाऊ शकत नाही. कारण हे स्टॅटचे लोक सगळ्यांना सांगत कोरिलेस हे दोन्ही एकत्र आहेत म्हणजे यातलं एक कॉज आणि एक इफेक्ट धरू नका. निदान हे कॉज आणि दोन्हीतला एक कोणीतरी कॉज आणि एक कोणीतरी इफेक्ट आहे हे म्हणलं तरी चालेल, पण हे कॉज आणि हे इफेक्ट असं म्हणू नका. हे आम्ही अनेक प्रकाराने शिकवतो पोरांना तरी त्यांना ते उमगत नाही. पण हे गंमत की संयुक्त महाराष्ट्राचा सूर्य उगवला खुशाल कोंबड झाकून धरा असा एक पावडा होता. तर त्याच्यामध्ये मुद्दा असा की आमच्याकडे समजूत अशी की कोंबडं आरवलं की सूर्य उगवतो. अरे नाही, कोंबडं झाकून धरा आमचा सूर्य उगवणार. कॉजेशनचा बाबत इट इज व्हेरी इझी टू मेक अ स्लिप. तर हे आमचं नेहमीचं उदाहरण आहे की आम्ही हे बघा वारा आहे आणि पंखे फिरतात तर कोणामुळे फिरतात, म्हणजे त्यातला कॉज कोण आणि इफेक्ट कोण? तो सगळे म्हणतात तो पंखा फिरला म्हणून वारा आला, बरं का? आणि कशावरून आमचं जे विंड टर्बाईन आहे ना तिथं कोण फिरवतो काय करतो? वारा आला तर टर्बाईन फिरतो. तेव्हा तुम्हाला इंडिपेंडेंटली माहिती पाहिजे इथं दोघं एकत्र आहेत म्हणजे हे कॉज आणि ते इफेक्ट असं धरू नका. डिस्कवरीमध्ये असं होतं की आम्ही म्हणतो अरे हे कॉज, मग कन्फर्मेशन का आता हे असं नाही होता का? मग सिलिंग फॅनमुळे आलेला वारा आणि टर्बाईन आणि वारा ह्यांचं नातं फक्त कन्फर्मेशन तुम्हाला सांगू शकतं, कळलं? हे फार सुंदर कथा आहे, मला फार आवडली, कारण मला आंघोळ करायचा फार कंटाळा आहे. पण निमित्त काय? चला गडचिरोलीला उन्हाळ्यात आलं तर झक मारत दोनदा आंघोळ करायला लागते दुपारी, म्हणून मी गडचिरोलीला येत नाही. आता इंग्लंडमध्ये पु ल देशपांडे नावाचे लेखक होते, त्यांनी लिहिलं इंग्लंडमध्ये पोर जन्माला आलं तर लहान असतं तोवर फुफ्फुस असते, एकदा मोठं झालं की आंघोळ करायचं नाव काढत नाही लोक. आणि खरं आहे, कारण मी इतिहासामध्ये एका वाचत होतो त्याच्यामध्ये एका कोणाचा तरी सेलफोन वाचतोय म्हणा, तो कॅप्टन असतो त्याला काही सूचना लढाईमध्ये काय करावं की तो सांगतो मी आंघोळ करतो आणि त्यांच्याकडे हातपंप असायचे आणि त्या कॅप्टनला आंघोळी घालायच्या सगळ्यांनी आणि मग तो तेच करतो. तर ते गावात त्याला लॉर्ड बनवतात एका खेड्याचा आणि तिथं तो जातो ते खेडेवाळ म्हणतात काय झालं कोण नेमला आपल्याकडं येडा रोज आंघोळ करतो, कळलं का? तर आंघोळीबद्दल असा प्रेज्युडिस इंग्लिश लोक आणि अनिल गोरे यांच्यामध्ये कॉमन आहे. तर जिथं आंघोळ करत नाहीत कारण थंडी असते बर्फ असतो तर केसामध्ये उभा होतो तो काय करत होता, म्हणून मला तो प्रॉब्लेम नाही आहे. मला अगदी निर्मळपणे आंघोळ टाळायला हरकत नाही, पण त्यांना तसं करता येत नाही. तर तिथं काय झालं बघा की बहुतेक सगळ्यांच्या डोक्यात उभा असतात. हे मी मध्ययुगातलं बोलतोय कारण पाणी तापवायचं तर तेवढं लाकडू पाहिजे. आज आता ते लोक इतकी एनर्जी वापरतात, अमेरिकेमधला एक मनुष्य भारतातल्या 100 माणसापेक्षा जास्त एनर्जी वापरतो, म्हणून त्या घरं त्यांची हीटेड ठेवतात आमकं टमकं टमकं. त्यांनी काय पाहिलं माहिती का की ताप आलेल्या माणसाच्या डोक्यात उवा राहत नाहीत. उवा असणे नॉर्मल माणूस, ताप असणे उवा नाही, आहे ना? कोंबडं आणि सूर्य, पंखा आणि वारा, त्यांनी असा निष्कर्ष काढला की उवा असणे हे आरोग्याला आवश्यक आहे. लक्षात घ्या, तुम्ही हसताय कारण तुम्हाला माहिती आहे, परंतु विचार करा अज्ञानी माणूस काय म्हणेल, अहो बघा ह्यांच्या डोक्यात उवा आहे त्यांना काय झालेलं नाही, ह्याला ताप आहे उवा नाही. मग काय लक्षात झालं? कॉज आणि इफेक्ट उलटे झाले, तापाला म्हणून उवा गेल्या.
वागेले म्हणून तापाला नाही. हे उदाहरण लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतं हे ऑब्व्हियस आहे, तुमच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही नेमकं वन ताप ह्याचं असंच नातं जोडणार आहात हे लक्षात ठेवा. हा धडा हिस्ट्री का शिकायची हे मी नाही करता कामं, आता ही सायकॉलॉजीची आहे, हिला तो भयंकर हा धोका आहे. सासू छळते म्हणून मी अशी वागते का, मी अशी वागते म्हणून सासू छळते? नाही, मला काही म्हणायचं नाही, मला सायकॉलॉजीतलं काही कळत नाही. मी फक्त इशारा देतो की वा आणि ताप हे उदाहरण कधी विसरू नका. डिस्कवरीच्या पुढं का कन्फर्मेशन लागतं हे आहे. कारण इथं पुन्हा बरं का की मी जे तुम्हाला सारखं म्हणतो आहे की ट्रेडिशनल प्रिझम्पशन्स कॉन्स्टिट्यूट ए व्हेरी गुड हायपॉथिसिस विच शुड बी सब्जेक्टेड टू क्रिटिकल सायंटिफिक स्क्रुटिनी अँड इफ इट सॅटिस्फाईज युअर टेस्टिंग देन प्लीज ॲक्सेप्ट इट ॲज नॉलेज अँटिल दॅट टाइम ट्रीट दॅट ॲज हायपॉथिसिस. तर ह्याच्या काळामध्ये बघा, कारण आपल्याला लक्षात येत नाही की किती गोष्टींचा आपल्या मनावर प्रभाव आहे. आणि तुम्ही ह्याचं उदाहरण पहा की त्यांची धारणा अशी आहे, जेव्हा फिजिओलॉजी आणि या सगळ्या बॉडी प्रोसेसेस समजत नसतात तेव्हा किंवा असतील ना, मी हे असं बोलू नये, त्या काळची समजूत अशी की ताप येतो तो कशामुळं, तर त्या रक्तामध्ये काहीतरी आणखीन गडबड होते, तर रक्त थोडंसं काढलं तर ताप उतरतो अशी ती, म्हणून मग रक्त काढायचं. तर तुम्हाला इंटरनेटवर गेलात तर रक्त काढायच्या भीषण पद्धती पण दिसतील. तो असा तो वाटकटोरा घेऊन येतो आणि इथं कापतून रक्त काढतो आणि तो पेशंट वा 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 किती सुंदर ट्रीटमेंट आहे. म्हणजे हल्ली आमची म्हातारी बाई कामवाली, तिला असं वाटतं सगळं इंजेक्शन दिलं की आपल्याला बरं वाटतं. तिला काही झालेलं नसताना अगदी पैसे देऊन येते डॉक्टरला, आज मला इंजेक्शन बरं भाई तुला बरं वाटतंय ना. तर हे प्लॅसिबो इफेक्ट्स असे आहेत. पण ह्या माणसानं काय केलं माहिती आहे का, ब्लड लेटिंग गिव्ज रिलीफ. ब्लड काढायचं कसं, तर किती असतात का ह्या असतात ना जळवा जळवा पाहिले कुणी? हां, तर कोकणात असतात, केरळमध्ये तर खचून असतात. तिथं तर काही काही लोकांना पण जळू म्हणतात बरं का. तर आमचे मित्र म्हणायचे की जर काँग्रेसचं सरकार असलं ना तर कम्युनिस्टांना जळवा म्हणायचं, आणि कम्युनिस्ट सरकार असलं ना तर काँग्रेसला जळवा म्हणायचं, असं आहे त्यांच्याकडं पद्धत. तर किती जळवांचा वापर होतो तुम्ही आकडा बघा. 1833 फ्रान्समध्ये काही जळवा नसतात, पण त्यांच्या आफ्रिकेत कॉलनी होत्या, तिथनं जळवा इम्पोर्ट किती केल्या, 4,20,00,000 जळवा वर्षाला ते आणत होते. 24 तास माणूस नुसत्या जळवा गोळा करतोय. की पण मी काय म्हटलं, प्रॉब्लेम आणि मी ना मेजर असला पाहिजे, फालतू प्रॉब्लेम नको. हां, मेजर प्रॉब्लेम होतो त्यांच्या, म्हणजे इश्यू आहे. तो म्हणतो की आहे का नाही उपयोग, हायपॉथिसिस आहे, आहे का नाही उपयोग, लेट अस डू एन एक्सपेरिमेंट. त्याचा एक्सपेरिमेंट काय बघा. बरं अहो, असा एक्सपेरिमेंट असा आहे, माणसांबद्दल एक्सपेरिमेंट करायची लोक तयार होत नाहीत. आमच्या होमिओपॅथीमध्ये रिसर्चमध्ये मी सध्या सहभागी आहे. त्याच्या त्या डॉक्टरचं म्हणून आपण सर्व क्लिनिकल ट्रायल करायचं बरं का. सर तुम्ही क्लिनिकल ट्रायलमध्ये आहे ना, मी त्याला लिहून दिलं मला क्लिनिकल ट्रायल येत नाही, मी तुझ्या कोणत्याही क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी होणार नाही. अहो, कारण हे रँडमायझेशन, पेशंट लोक रँडमाईज करू देणार नाहीत. आणि जर इथिक्स, तर डॉक्टर बोंबलायला लागतो, इथिक्स ह्याला प्लॅशिबो द्या असं कसं चालेल. मग गाढवा कशाला बोलतो तू क्लिनिकल ट्रायलबद्दल? तर एक्सपेरिमेंट सोपे नसतात, त्यानं मार्ग कसा काढला ह्या दृष्टीने तुम्ही बघा. ह्युमन एक्सपेरिमेंट्स ना अवघड असतं. तो काय म्हणतो, साहेब आपण लोक म्हणताना लिची लावायची लावायची कबूल थोडं पुढं मागं करतो चालतंय का? लोक म्हणतात शहाणा माणूस आहे असेल बघ त्यात काहीतरी कर. हे बघा, न्युमोनियावर ते करतोय बरं का, माफ करा हे आमचे न्युमोनियावर आमचा उपाय काय आहे, तर लिचेस लावणे छातीवर लावायच्या. मग त्या तुम्ही जर पाहिलं असलं तर ती लहान असते, खाल्ल्यावर अशी एवढी मोठी होते, आपली आपली पडून जाते. तुम्ही जर काढायचा प्रयत्न केला तर जाम तिथं जखममध्ये वगैरे ते ताप होतं. यू शुड नेव्हर ट्राय टू रिमूव्ह द लीच, देर इज अ टेक्निक टू इट वगैरे. सध्या तर पेशंट आले, तो डॉक्टर होता, त्याला चान्स होता. तो म्हणलं ह्यांना जरा उशिरा दिव बरं का, जरा रे मागं राहा, ह्यांना पटापटा द्या. त्यांना वाटते आपल्याला खूप फेवर केला बरं का. तर काही लोकांना लवकर लिचेस लावल्या, म्हणजे ऑनसेट पासून 4 दिवसांनी, आणि काही लोकांना उशिरा लिचेस लावल्या. त्यातल्या त्यात
कारण त्यानं जास्त काही शहाणपणा केला असतं तर लोक डोके फिरले असते लोकांचे. पण तेवढा साधा एक्सपेरिमेंट करून त्याला रिझल्ट काय मिळाला गमतीशीर बघा. लोकरली जे लावल्या त्यांच्या डेथ रेट जास्त होता. उशिरा लिचेस लाव. आता मला हे माहिती नाही, देर मे बी ऑल काइंड ऑफ कॉम्प्लिकेशन इन्वॉल्व, पण मी त्याच्या शूज मध्ये मी जाण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही जर त्याच्या बघत असाल तो म्हणतो आहो साहेब उशीर लावला ना तर जास्त फायदा होतो, लिचेस लवकर लावायचा नाही. मग 5 जागी 6, 6 जागी 10, 10 जागी 15 तेवढ्यात निमोनियानं मरतो तरी, नाही तर बरा तरी होतो. आपल्या त्या स्नेक बाईटवरच्या मंत्रासारखं आहे. तुम्हाला माहिती ना की जर तो माणसाला त्या मंत्रिकाकडे नेलं आणि त्यानं मंत्र म्हणला तर ह्याचा अर्थ तो नव्हताच फारसा विषारी, कारण नाहीतर तो नेहितल्यावर गचलेला असतो. शी देर इज अ फिल्टरिंग. ऑल द सिरियस पेशंट्स हॅव डाईड राईट बिफोर. तर म्हणतो काय, जरा दमानं घ्या कारभारी, लवकर लिचेस लावू नका. आणि दमानं किती घ्या तर तू बोंबलत नाही तर पोस्टपोन करायचं. म्हणजे मग लिचेस, दिस इज हाऊ ही कम्पेअर लिचेस विथ नॉन लिचेस, अँड ही डिस्कवर्ड दॅट लिचेस डोंट रिअली सीम टू वर्क. तर इवन इन क्लिनिकल सिच्युएशन्स समटाईम्स इफ यू वर्क क्रिएटिव्हली यू कॅन टेस्ट. And this is a case where traditional assumption turned out to be wrong. Yes. So allow the... तुमची मानसिकता अशी नको की मी जुनं जे काही आहे ना ते तपासणार खरं, पण बहुतेक सगळं खरंच असतो. मग देन यू आर नॉट फिट फॉर दिस वर्क. यू मस्ट जेन्युइनली अलाव द पॉसिबिलिटी that the old traditional hypothesis could be wrong. तर हा असा साधारणपणे अत्यंत सोप्या पद्धतीनं मेडिकल काम करण्याचा मार्ग आहे जो इतिहासामध्ये दिसतो. यातले कोणीही 20व्या शतकातला एकसुद्धा मनुष्य नाही. तर ह्या कथेबरोबर आपण आता थांबूया, कारण 5 वाजलेले आहेत. माझ्या समाधानासाठी 1-2 तरी कॉमेंट करा राव.